थोरात मंडळाचा कार्यवाह आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. 30 मे 1895 रोजी लोकमान्य टिळकांनी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना केली. रायगडावरील शिवछत्रपतींच्या समाधीचा जीर्णोद्धार करणं, सिंहासन चौथऱ्यावरील मेघडंबरीच्या स्थापनेसाठी पाठपुरावा करणं, आबालवृद्धांची व्यवस्था व्हावी यासाठी रोपवेची उभारणी करणं, अशी अनेक ऐतिहासिक कामं मंडळाने आजपर्यंत केली आहेत. याबरोबरच संशोधनात्मक साहित्य प्रकाशित करणं, अभ्यासकांसाठी कार्यशाळा घेणं, देशव्यापी शिवचरित्र स्पर्धा घेणं असे अनेक उपक्रम मंडळ करतं. आज मंडळाला 125 वर्ष पूर्ण झालीत. या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आम्ही आज एका ई व्याख्यानाचं आयोजन केलंय. याबरोबरच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवराज्याभिषेक दिन देखील आहे. या दोन्हीचं औचित्य साधून या ई व्याख्यानासाठी आज आपल्याकडे आलेत सुप्रसिद्ध शिवचरित्रकार आदरणीय गजानन भास्कर मेंदळे. आदरणीय गजाननरावांनी डिफेन्स स्टडीजमध्ये मास्टर डिग्री मिळवल्यानंतर 1971 बांगलादेश युद्धात प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन युद्धपत्रकार म्हणून देखील काम केलं. सुमारे 50 वर्ष त्यांनी शिवचरित्र आणि समकालीन इतिहासावर विपुल संशोधन आणि लेखन केलंय. मोडी लिपीबरोबरच मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, अरबी, फारसी अशा अनेक भाषांमधली लक्षावधी कागदपत्रं त्यांनी अभ्यासली. आज शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं ई व्याख्यानासाठी गजाभाऊ या ठिकाणी आले. त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे शिवराज्याभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिन. या व्याख्यानासाठी आदरणीय गजाननरावांचं तसंच आपल्या सगळ्या शत्रुवर्गाचं मी स्वागत करतो, आभार मानतो आणि आदरणीय गजाननरावांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा. धन्यवाद. नमस्कार. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि जवळच आलेला शिवराज्याभिषेक दिन या निमित्तानं मला बोलायला सांगितलंय. स्वाभाविकच मी शिवचरित्र सांगणार आहे, मात्र नेहमीपेक्षा ते थोडं वेगळ्या स्वरूपाचं सांगणार आहे. वेगळ्या स्वरूपाचं म्हणजे असं की सामान्यतः शिवचरित्रामधल्या ज्या घटना नेहमी सांगितल्या जातात, म्हणजे शिवचरित्राचं जे बाह्य स्वरूप आहे ते मी सांगणार नाही आहे. मी शिवचरित्राचं अंतस्वरूप म्हणजे शिवचरित्राचा हेतू काय होता ते सांगणार आहे. 1961 मुंबईला जेव्हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना झाली तेव्हा केलेल्या भाषणात यशवंतराव चव्हाणांनी अशा आशयाचे उद्गार काढले होते की जर शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानची सीमा तुमच्या माझ्या घरापर्यंत येऊन पोचली असती. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट आहे. जिथं मुसलमानांची बहुसंख्या होती ते प्रदेश पाकिस्तानात गेले. यशवंतरावांच्या म्हणण्याचा अर्थ असा की जर शिवाजी महाराज झाले नसते तर भारताच्या बऱ्याच मोठ्या भूभागावर मुसलमानांची बहुसंख्या झाली असती. हे सूत्र धरून मी शिवाजी महाराजांच्या राज्याचा हेतू काय होता ते जरा अधिक विस्तारानं आणि उदाहरणं देऊन सांगणार आहे. शिवाजी महाराजांच्या पूर्वी इथं जवळपास 1000 वर्ष परकीयांच्या राजवटी होत्या. मी त्यांना इस्लामी राजवटी म्हणतो आणि ते अशा करता म्हणतो की ते राज्यकर्ते, त्यांचे आश्रित, त्यांचे सरदार हे त्यांच्या बादशहाला इस्लामचा बादशाह म्हणत असत, त्यांच्या सैन्याला इस्लामचं लष्कर म्हणत असत आणि ते स्वतःच आपल्या राज्याला इस्लामचं राज्य म्हणत असल्यामुळे मी त्यांना इस्लामी राज्य म्हणतो. केवळ बादशाह मुसलमान होता म्हणून मी त्यांना इस्लामी राज्य म्हणतो असं नाही. आता प्रश्न असा आला की जर या इस्लामी राज्य होतीही तर ती त्यांचं आचरण म्हणजे बाह्य आचरण, लोकांशी ज्याचा संबंध येतो त्या बाबतीतलं आचरण कितपत इस्लामला धरून होतं, कितपत मोहम्मद पैगंबरांचा आदर्श त्यांनी डोळ्यासमोर ठेवला होता ते प्रथम आपण पाहू, त्याचे परिणाम काय झाले ते पाहू आणि मग शिवाजी महाराजांची प्रतिक्रिया त्याच्यावर काय झाली ते पाहू. या इस्लामी राजवटींची माहिती देताना दुसरी एक गोष्ट मी स्पष्ट करतो. जेव्हा मी हिंदू शब्द वापरतो
तेव्हा कायद्याकरता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू या शब्दात पारंपरिक हिंदू आणि बौद्ध जैन शीख या सर्वांचा समावेश केला होता आणि तोच अर्थ मला अभिप्रेत आहे. या इस्लामी राज्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्या राज्यांमध्ये मुसलमान इतरांवर जिझिया कर आकारला जाई. त्यासंबंधीची कुराणातली आयत अशी आहे, ग्रंथधारकांपैकी जे अल्लावर व कियामतवर म्हणजे अंतिम दिनावर विश्वास ठेवत नाही, अल्लानं आणि अल्लाच्या परिषितानं जे निषिद्ध ठरवलेलं आहे ते निषिद्ध मानत नाहीत आणि खऱ्या धर्मावर म्हणजे इस्लामवर विश्वास ठेवत नाहीत, त्यांच्याशी ते जोपर्यंत नम्र होऊन या नम्रतापूर्वक स्वतःच्या हातानं जिझ्या देत नाहीत तोपर्यंत युद्ध करा. तर ग्रंथधारक कोण? इस्लामच्या दृष्टीनं ज्यांना दैवी ग्रंथ प्राप्त झालेला आहे त्या लोकांना ग्रंथधारक म्हणतात. त्याच्यात ख्रिस्ती आणि ज्यू या समाजांचा अंतर्भाव होतो, या धर्मियांचा अंतर्भाव होतो, हिंदूंचा अंतर्भाव त्यात होत नाही. आता या आयतेचा अर्थ असा होतो की हे जे ग्रंथधारक आहेत म्हणजे ज्यू आणि ख्रिस्ती त्यांच्याशी कधीपर्यंत युद्ध करायचं आहे? ते जर इस्लाम मानत नसतील आणि जिझ्या देत नसतील तर त्यांच्याशी युद्ध करायचं आहे आणि प्रक्रिया न थांबणारी आहे. म्हणजे थोडक्यात त्यांच्यापुढे एकच तीनच पर्याय राहतात, एक इस्लाम स्वीकारणं किंवा जिझ्या देणं किंवा मृत्यू. हिंदूंचा यात समावेश नाही आहे. त्याचा अर्थ असा नाही आहे की हिंदूंवर काही वेगळी मेहरबानी केलेली आहे, उलट हिंदूंकडून जिझ्या स्वीकारता येत नाही. याचा अर्थ असा आहे की हिंदूंपुढे दोनच पर्याय आहेत, एक इस्लाम स्वीकारणं किंवा मृत्यू. पण असं जरी असलं तरी पुढच्या काळात जे इस्लामचे भाष्यकार झाले त्या चार मोठे भाष्यकार आहेत, त्यात अबू हनीफा हा जो मोठा भाष्यकार आहे की ज्याचं भाष्य त्याची परंपरा भारतात आणि जगात बऱ्याच मोठ्या भूभागावर मानली जाते, त्यानं असं सांगितलं की ग्रंथधारकांखेरीज काही मूर्तीपूजक वगैरे जे लोक आहेत त्यांच्याकडनंही जिझ्या घ्यायला हरकत नाही. ही हिंदू लोकांवर केलेली मेहरबानी आहे, जिझिया ही त्यांना दिलेली सवलत आहे. स्वतः पैगंबरांनी अरबस्तानामध्ये काही ख्रिस्ती आणि ज्यू जमातींवर स्वतःच्या आयुष्यातच जिझ्या आकारलेला होता. आत्ता जी मी आयत सांगितली ती जिझ्यासंबंधीची कुराणातली एकमेव आयत आहे, दुसरी जिझ्या सांगणारी कुराणात दुसरी कुठली आयत नाही. इस्लामचे मोठे विद्वान आणि कुराणाचे भाष्यकार मौलाना अबुल कलम आझाद यांनी या आयतेवरच्या भाष्यात असं म्हटलंय की जिझ्यासंबंधीची ही मूलभूत आयत आहे. भारतामध्ये बहुतेक राज्यांवर ज्यांची राजधानी दिल्लीला होती आणि मुघलांच्या काळात काही काळ आग्र्यालाही होती, ती जे मुख्य केंद्रीय आपण साम्राज्य म्हणू ते जे साम्राज्य होतं त्या जिझ्या होता, ज्या प्रांतिक सल्तनती पुढे निर्माण झाल्या होत्या, म्हणजे गुजरात म्हणा, काश्मीर, खानदेशमधली फारुखी सल्तनत या राज्यांमध्ये जिझ्या होता. आणि मुघल साम्राज्यात अकबरानं सुरुवातीला जिझ्या चालू ठेवला होता, पुढं त्याने बंद केला, औरंगजेबानं तो परत चालू केला. औरंगजेबानं तो जेव्हा परत चालू केला त्याची हकीकत औरंगजेबाचा सरकारी इतिहास त्याच्या मृत्यूनंतर 3-4 वर्षात तो लिहून पूर्ण झाला आणि कागदपत्र पाहून लिहिलेला आहे तो इतिहास, त्याचं नाव आहे मासिरे आलमगिरी. या मासिरे आलमगिरीत जी हकीकत दिलेली आहे जिझ्या पुन्हा सुरू केल्याची, त्यात असं म्हटलेलं आहे की इस्लामचा प्रसार व्हावा आणि काफिरत्वाच्या चालीरीती बंद पडाव्यात, म्हणजे हिंदू धर्म बंद पडावा म्हणून बादशहानी हा जिझ्या पुन्हा सुरू केला. तेव्हा जिझ्याचा हा एक हेतू स्पष्ट आहे की जिझ्याच्या बोजानं जास्तीत जास्त लोकांनी मुसलमान व्हावं. जिझ्याचा आणखी एक हेतू आहे, त्यात सांगितलंय नम्रतापूर्वक द्यायचं आहे. म्हणूनच एक मोठे सूफी धर्मोपदेशक शेख अहमद सरहिंदी हे अकबराच्या आणि जहांगीराच्या काळात होते, त्यांनी त्यांच्या एका पत्रात असं म्हटलंय की काफिरांचा अवमान करणं हा जिझ्याचा मुख्य हेतू आहे. आता नम्रतेनं म्हणजे काय त्यासंबंधीचा एक संवाद सांगतो. अल्लाउद्दीन खिलजीनं काझी मुगीसुद्दीन नावाच्या त्याच्या एका दरबारी काझीला असा प्रश्न विचारला की हिंदूंवर कर आकारण्यासंबंधी म्हणजे जिझ्यासंबंधी शरीयतची
म्हणजे इस्लामी कायद्याची आज्ञा काय आहे, त्याच्यावर काझी मुगीसुद्दीननं जे उत्तर दिलं त्यातलं एक वाक्य असं होतं की कर वसूल करणाऱ्याला हिंदूच्या तोंडात थुंकावसं वाटलं तर त्या हिंदूनं तक्रार न करता आपलं तोंड उघडलं पाहिजे. आता यात थोडी अतिशयोक्ती आहे हे उघड आहे, पण तरी देखील जी काही पद्धत ठरवलेली होती जिझ्या देण्याबद्दलची ती हिंदूंचा अवमान करणारीच होती. मिरात अहमदी नावाचा गुजरातचा इतिहास आहे, त्यात कशा प्रकारे जिझ्या घ्यायचा असे हे औरंगजेबानं ठरवून दिलं होतं ते सांगितलेलं आहे, काही अखबारांमध्येही आलेलं आहे. अगदी खलिफा उमरपासून ही पद्धत चालू होती. पद्धत अशी होती की जिझ्या देणाऱ्यानं पायी यायचं आहे, काही ठिकाणी अनवाणी असं पण आहे, घोड्यावर बसून पालखीतनं असं यायचं नाही आहे, स्वतः येऊन जिझ्या द्यायचं आहे. जिझ्या घेणारा अधिकारी बसून राहतो, जिझ्या देणाऱ्यानं तो कितीही मोठा असो त्यानं उभं राहायचं आहे आणि जिझ्या द्यायचं आहे. तो जिझ्या घेणारा अधिकारी म्हणतो अरे धिम्मी जिझ्या दे, तेव्हा त्यानं तो जिझ्या द्यायचा आहे. आता काही ठिकाणी मोरोक्को जिझ्या घेतल्यानंतर जिझ्या देणाऱ्याला एक थप्पड मारण्याची सुद्धा पद्धत होती. भारतात थप्पड मारण्याची पद्धत नव्हती, निदान थप्पड मारत असत असं काही कुठं लिहिलेलं नाही आहे. काही इस्लामी धर्मपंडितांना हे मान्यच नव्हतं की हिंदूंकडून जिझ्या घ्यावा, म्हणजे हिंदूंवर कृपा म्हणून नव्हे, त्यांचं असं म्हणणं होतं जिझ्या हा पर्याय हिंदूंना ठेवूच नये, हिंदूंपुढे दोनच पर्याय ठेवावेत, एक इस्लाम स्वीकारणं किंवा मरणं. असे काही धर्मपंडित 13व्या शतकात इल्तुतमिश नावाच्या सुलतानाकडे गेले आणि त्यांनी सुलतानाला सांगितलं की हे जिझ्या बिझ्या काही तुम्ही घेऊ नका आणि मृत्यू किंवा इस्लाम हे दोनच पर्याय हिंदूंपुढे ठेवा. इल्तुतमिशनं आपल्या वजिराला बोलवलं, त्याचं नाव निजामुल मुलुक जुनैदी, आणि त्याला असं सांगितलं की हे असं म्हणताय त्यांना उत्तर द्या. तेव्हा जुनैदी असं त्यांना म्हणाला की तुम्ही म्हणता हे सगळं बरोबर आहे, पण आपली संख्या आत्ता फार कमी आहे. किती कमी आहे? तर डाळीत म्हणजे वरणात जितकं मीठ असतं तितके आपण कमी, तर ज्यावेळेला आपली संख्या पुरेशी वाढेल, आपलं सैन्य वाढेल, तेव्हा मग तुम्ही म्हणता तसं आपल्याला करता येईल. पंडितांचं समाधान झालं आणि ते म्हणले ठीक आहे, हरकत नाही, पण हिंदूंचा अवमान मात्र केला पाहिजे. तो म्हणला ते आपण करू. फुतुहात फिरोजशाही म्हणून फिरोजशाह तुघलकानं एक ग्रंथ लिहिलाय, त्यात त्यानं लिहिलेलं आहे की जिझ्यामुळं हिंदू मोठ्या प्रमाणावर मुसलमान होत आहेत, कारण जिझ्याचा बोजा गरिबांवर विशेष करून फार जास्त असेल. काही लोक असं प्रतिपादन करतात की हिंदूंना लष्करी सेवेतून सूट होती आणि म्हणून त्यांच्यावर जिझ्या नावाचा कर आकारला जाईल. त्यांचं हे म्हणणं पूर्णपणानं चुकीचं आहे. एक तर जिझ्या कशाच्या आधारावर आकारला जाईल? कुराणाच्या आधारावर. कुणीतरी आज म्हणतो त्याच्या मतानुसार जिझ्या आकारलेला नव्हता. मासिरे आलमगिरीमध्ये सुद्धा कुराणातली आयत देऊन सांगितलेलं आहे की याकरता जिझ्या आकारला जातोय. आता कुराणात जो हेतू सांगितलेला आहे तो डावलून आपल्या मनातला काही हेतू सांगणं हे कुराणाला सोडून आहे, त्यामुळं ते इस्लामच्या दृष्टीनं कुफ्र आहे, काफिरत्व आहे, पाप आहे, आणि म्हणून निदान इस्लाम मानणाऱ्यांनी तरी असं सांगू नये. काहीतरी जिझ्याचा हेतू स्पष्ट आहे. आणि दुसरी एक गोष्ट आहे की जर फक्त सूट आहे म्हणूनच जर जिझ्या होता तर मग कोणीतरी दुसऱ्याचे पैसे पाठवले असतं आपण दुसऱ्याबरोबर तरी चाललं असतं, तसं चालत नव्हतं. स्वतः यायचं, पायी यायचं आणि तो जिझ्या द्यायचा या अटी घालायचं एरवी काही कारणच नव्हतं. या राजवटींचं दुसरं एक वैशिष्ट्य असं होतं मूर्तिभंजन. मूर्तिभंजन म्हणजे याचा अर्थ मूर्ती फोडणं आणि अर्थात देवळंसुद्धा पाडणं. याला खुद्द पैगंबरांचंच उदाहरण आहे. पैगंबर आधी मक्केतच जन्म झाला, त्यांचा मक्केतच राहत होते, पुढे त्यांनी इस्लामचा प्रचार चालू केला आणि मग ते मूर्तीपूजकांच्या धर्मावर टीका करायला लागले. त्यामुळं स्वाभाविकच तणाव निर्माण झाला. तेव्हा मग त्यांनी मदिनेला जायचं ठरवलं आणि मक्केहून स्थलांतर करून म्हणजे हिजरत करून ते मदिनेला गेले. त्यानंतर 7-8 वर्षांनी त्यांनी मक्का जिंकून घेतली. मक्का जिंकून घेतल्यावर त्यांनी
तिथं जे एक मोठं प्रार्थना मंदिर होतं प्राचीन, त्याला नाव होतं काबा, आजही त्याला काबा म्हणतात. त्या काबामध्ये 360 मूर्ती होत्या, त्या पैगंबरांनी फोडून टाकल्या. आणि त्या परिसरातल्या ज्या मूर्ती होत्या त्याही फोडायला माणसं पाठवली आणि त्याही मूर्ती फोडून पाडल्या. पैगंबरांचं हे उदाहरण भारतातल्या राज्यकर्त्यांच्या डोळ्यापुढं आदर्श म्हणून होतं. काही उदाहरण देतो. मोहम्मद घोरीनं पृथ्वीराज चव्हाणाचा पराभव केला, पण त्यानं स्वतः तो इथं राहिला नाही, तो गझनीला परत गेला. त्यानं आपला प्रतिनिधी कुतुबुद्दीन ऐबक याला इथं ठेवलं, तो दिल्लीला होता. आणि घोरी मेल्यावर कुतुबुद्दीन ऐबकच माहितला सुलतान झाला. या कुतुबुद्दीन ऐबकनं मोहम्मद घोरीच्या आज्ञेवरून 1192 दिल्लीमध्ये एक मोठी मशीद बांधली. त्या मशिदीवर जो शिलालेख आहे त्यात असं नमूद केलेलं आहे की 27 बुतखाने, बुतखाना म्हणजे मूर्ती मंदिरं, त्यांचं साहित्य वापरून ही मशीद बांधलेली आहे, असा शिलालेखच त्याच्यावर आहे. आता आजही ती मशीद पडक्या अवस्थेत आहे, आता ती वापरत नाही, पण कुतुब मिनारच्या खाली असे पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे आणि तिथं आजही हिंदू आणि जैन मंदिरांचे अवशेष आजही पाहायला मिळतात. त्या मशिदीला कुवतुल इस्लाम म्हणत असत, म्हणजे इस्लामचं सामर्थ्य, म्हणजे तुमची देवळं पाडण्याचं सामर्थ्य. ऐबकच्याच काळात 1202 मोहम्मद बख्तियार खिलजी नावाचा त्याचा जो सरदार होता त्यानं बिहारमधला एक मोठा विहार पाडून टाकला. तिथं बौद्ध भिक्षू होते, जे अहिंसावादी होते, शस्त्र बाळगत नसत, ते त्यांची त्यानं कत्तल केली. आणि त्याच्याच वेळेला आणखी बिहारमध्ये प्रामुख्यानं जे मोठे विहार होते ते सगळे उद्ध्वस्त करण्यात आले. काही इतिहासकारांचं असं मत आहे की या काळामध्ये भारतातनं बौद्ध धर्म नामशेष झाला, त्याचं एक कारण त्यांचे हे जे विहार उद्ध्वस्त झाले, त्यांची जी ती केंद्र होती धर्माची ती नाश पावली, हे त्याचं एक कारण आहे. मगाशी मी इल्तुतमिश नावाचा सुलतान सांगितला, त्यानं उज्जैनला 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक हे महाकालेश्वराचे ज्योतिर्लिंगाचं ते मंदिर तिथं होतं. इल्तुतमिशनं ते पाडलं आणि महाकालेश्वराची जी मूर्ती होती किंवा पिंड होती ती त्यानं तिथनं दिल्लीला नेली आणि जामा मशिदीच्या पुढं ती मशिदीत जाणाऱ्या येणाऱ्यांनी म्हणजे मुसलमानांनी तुडवावी म्हणून तिथं टाकली. आत्ता मगाशी जी मी हकीकत सांगितली बख्तियार मोहम्मद बख्तियार खिलजीची आणि ही, या दोन्ही हकीकती तबका ते नासिरी या ग्रंथात लिहिलेल्या आहेत. ग्रंथकाराचं नाव लांबलंच काय, पण संक्षेपानं त्याला मिन्हाज असं म्हणतात. आणखी एक मूर्तीभंजनाचं उदाहरण सांगतो, ते म्हणजे फिरोज शाह तुघलकानं जगन्नाथपुरीला स्वारी केली. जगन्नाथपुरीत त्या तिथल्या मंदिरातली मूर्ती तोडली, आजूबाजूच्याही मूर्ती फोडल्या आणि या सगळ्या दिल्लीला आणल्या आणि निरनिराळ्या मशिदींच्या पायऱ्यांपुढं मुसलमानांनी त्या तुडवाव्या म्हणून टाकल्या. ही सगळी हकीकत तारीख हे फिरोजशाही याच नावाचा एक ग्रंथ शम्स सिराज अफीफ या समकालीन ग्रंथकारानं लिहिलं आहे, त्यातही आलेली आहे. आणि सीरत ए फिरोजशाही म्हणून दुसरा एक समकालीन ग्रंथ आहे, त्यातही आलेली आहे. बाबरानं अयोध्येला त्याने मंदिर पाडलं हे आता सर्व प्रसिद्ध आहे म्हणून त्याची मी पुनरुक्ती करत नाही. त्यांनी ग्वाल्हेरचा किल्ला जेव्हा काबीज केला तेव्हा भोवतालच्या कड्यांवर मोठमोठ्या जैन मूर्ती कोरलेल्या होत्या, आजही आहेत. त्या मूर्ती फोडण्याचा त्यांनी हुकूम दिला. ही गोष्ट त्यानं स्वतःच्या आत्मचरित्रात, त्याला बाबरनामा नाव आहे त्याचं, नमूद केलेली आहे. आणि त्याप्रमाणे त्या मूर्तींच्यापैकी काहींचे नाक तोड, कोणाचं कान तोड, अशा प्रकारे ते विद्रूप करण्यात आले. आणि पुढं जेव्हा केव्हा शक्य झालं तेव्हा मग जैनांनी एक विशिष्ट प्रकारचं प्लॅस्टर वापरून त्यांची डागडुजी केली. 1634 शहाजहाननं लाहोरला एक गुरुद्वारा पाडून टाकलं. शीख साधनांमध्ये त्याचे उल्लेख आहे. औरंगजेबानं तो गुजरातचा सुभेदार असताना 1645-46 अहमदाबादचं एक प्रसिद्ध जैन मंदिर होतं, शांतिदास नावाच्या माणसानं बांधलेलं होतं, ते पाडून टाकलं. या मंदिराचं वर्णन ते पडायच्या आधी 1638 मँडेल स्लो नावाचा एक जर्मन प्रवासी भारतात आला होता, त्यानं करून ठेवलेलं आहे. फार सुंदर मंदिर होतं. आणि मगाशी जो मी ग्रंथ सांगितला गुजरातचा इतिहास मिरात अहमदी, त्या ग्रंथामध्ये सुद्धा हे मंदिर पाडल्याचा उल्लेख आहे आणि तेवनो नावाच्या फ्रेंच प्रवाशानं सुद्धा त्याच्या प्रवासवृत्तात तो उल्लेख केलेला आहे. औरंगजेबानं 1669 काशी विश्वनाथाचं मंदिर
पाडून टाकलं, त्यानं पाडलं म्हणजे त्याच्या हुकमावरून पाडून टाकण्यात आलं. पुढं जेव्हा मराठ्यांचा प्रभाव उत्तरेत खूप वाढला तेव्हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी त्या जागेच्या शेजारीच, कारण त्या जागेवर मशीद बांधलेली होती म्हणून त्या जागेच्या शेजारी पुन्हा काशी विश्वनाथाचं देऊळ बांधलं आणि आज जे मंदिर आहे ते त्यांनीच बांधलेलं आहे. आत्ता मी जी काही उदाहरणं सांगितली ती अशी एक एक उदाहरणं सांगितली. एखाद्याला असं वाटेल की एखादं मंदिर अन्नमन्न पाडत होते, तसं नाही आहे. कधी एक पाडत होते, कधी अनेकही पाडत होते. अनेक पाडल्याचं एक उदाहरण सांगतो. औरंगजेबानं उदयपूर, जोधपूर, जयपूर या परिसरात मार्च 1679 ते ऑगस्ट 1680 या काळात, म्हणजे 1.5 वर्षाहून कमीच आहे खरा महिना, 300+ मंदिरं पाडली. या सगळ्याचा तपशील मगाशी मी उल्लेख केला त्या मासिरे आलमगिरीत दिलेला आहे. औरंगजेबानं पाडलेलं आणखी एक देऊळ सांगतो, कारण ते महाराष्ट्रीयांच्या विशेष जिव्हाळ्याचं मंदिर आहे. पंढरपूरला असलेलं देऊळ म्हणजे विठ्ठलाचं देऊळ, हे पाडून टाका आणि लष्करातल्या कसाबांकडं नेऊन तिथं गाई कापा असं हुकूम त्याने जानेवारी 1705 दिला. तसं त्याच्या अखबारात म्हणजे दरबारी रोज निशीत नमूद केलेलं आहे आणि तिथं असंही सांगितलेलं आहे की त्याच्या हुकमाची अंमलबजावणी करण्यात आली. आता काही लोक निर्निळ्या प्रकारे याचा समर्थन करतात. एक समर्थन असतं की देवळं संपत्ती होती म्हणून पाडली, दुसरं काही कारण नव्हतं. हे किती चुकीचं समर्थन आहे लगेच लक्षात येईल की जर असं होतं तर ठिकठिकाणच्या मूर्ती आणायच्या आणि लोकांनी त्या तुडवण्याकरता मशिदींपुढे टाकायच्या, हे करायची काही आवश्यकता नव्हती. संपत्तीकरता लुटायची तर मूर्ती फोडण्याचीही काही आवश्यकता नव्हती. मंदिरातली संपत्ती लुटून न्यायची, पुन्हा साठली की पुन्हा लुटायची, मूर्ती राहू द्यायची, पण तसं त्यांनी केलं नाही. आणि पैगंबरांनी ज्या काबात मूर्ती फोडल्या त्या काही त्यांनी संपत्तीकरता फोडल्या नाहीत. आणि का पैगंबरांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवूनच ते मूर्ती फोडत होते, तेव्हा हे समर्थन टिकणारं नाही की संपत्तीकरता फक्त ती देवळं पाडली जात होती. आता पाडल्यावर संपत्ती लुटत तो भाग वेगळा. असा एक युक्तिवाद केला जातो की नाही नाही नाही, पूर्वी हिंदूंनी जैनांची सुद्धा मंदिरं पाडली. एक तर ते पुरावे टिकत नाहीत, मी माझ्या आगामी पुस्तकात ते तपशीलवार दाखवून देतो. दुसरी गोष्ट अशी की समजा आपण असं मानलं की हिंदूंनी जैनांची मंदिरं पाडली होती, पण म्हणून त्याचं सूट घेण्याकरता मुसलमानांनी हिंदूंची मंदिरं पाडली असं काही नाही आहे. आणि मुसलमानांनी म्हणजे त्या राज्यकर्त्यांनी हिंदूंची मंदिरं जशी पाडली तशी जैनांचीही मंदिरं पाडलीच ना. मी मगाशी 2-3 उदाहरणं सांगितली, तेव्हा हेही समर्थन टिकणार नाही. आणखी काही लोक असं म्हणतात की आमची सत्ता आता इथं प्रस्थापित झाली आहे, हे घोषित करण्याकरता म्हणून देवळं पाडली जायची. हे अगदीच विचित्र समर्थन आहे की आपली सत्ता इथं प्रस्थापित झाली आहे म्हणून तिथं देऊळ पाडून टाकायचं. मग असं जर होतं तर औरंगजेबानं जेव्हा आदिलशाहीचं राज्य गिळंकृत केलं त्यावेळी तिथल्या मशिदी याच नयानं पाडायला पाहिजे होत्या. त्यांनी मशिदी कधी पाडल्या नाही, त्यांनी पाडली ती देवळच. तेव्हा ही अशी समर्थनं काही टिकणारी नाही. या राजवटींचं तिसरं एक वैशिष्ट्य असं होतं की कत्तली आणि त्यातून निर्माण होणारी गुलामगिरी. कुराणामध्ये 66व्या प्रकरणातली 9वी आयत अशी आहे, हे नबी म्हणजे हे पैगंबर काफिरांविरुद्ध आणि मुनाफिकांविरुद्ध जिहाद करा, त्यांना कठोरतेने वागवा, त्यांचं स्थान नरक हे आहे आणि ते फार वाईट ठिकाण आहे. मुनाफिक म्हणजे ढोंगी, म्हणजे जे लोक आपण मुसलमान आहोत असं भासवतात पण प्रत्यक्षात मात्र आतून इस्लामशी प्रामाणिक राहत नाहीत असे लोक. हा जिहाद का करायचा आहे त्याच्याकरता वेगळं कारण काही दिलेलं नाही आहे. ते काफीर आहेत एवढं कारण पुरेसं आहे. आणि असं जिहाद करणं हे मोठं पुण्याचं काम आहे अशा अर्थाच्या हदीस पण आहेत. मी जेव्हा हे पैगंबरांच्या चरित्राची माहिती देतो तेव्हा मी इब्न इसाकनं लिहिलेलं आणि इब्न हिशामनं संपादित केलेलं पैगंबरांचं चरित्र, वाकिदी, इब्न साद, तबरी या ग्रंथकारांचा आधार घेतोय, कुराणातल्या आयतांचा आधार घेतोय आणि हदीस म्हणजे इतिहास परंपरा, पण विशेष अर्थानं म्हणजे पैगंबरांच्या उक्ती आणि कृती यांचाही आधार घेतोय. मोहम्मद पैगंबरांनी 627 अरबस्तानातल्या बनू कुरैझा नावाच्या ज्यू जमातीच्या वसाहतीवर आक्रमण केलं. ज्यूंचा पराभव झाला, पैगंबरांनी तिथले लोक जे युद्ध कैदी धरून मदिनेला आणले आणि
त्यांना बाजारपेठेत चर खणले आणि तिथं पैगंबरांसमक्ष 600 लोकांची मुंडकी मारण्यात आली. हे युद्धानंतर घडलेली गोष्ट आहे. त्यावेळेला जी बायका मुलं सापडली होती अरबस्तानात अन्यत्र विकून टाकली, बाकीच्या बायका मुलांचं मुसलमानांमध्ये वाटप करण्यात आलं. अल्लानं घालून दिलेल्या नियमाप्रमाणे कुराणाप्रमाणे 1/5 हिस्सा पैगंबरांच्या वाट्याला आला. पैगंबरांनी रायहाना नावाची स्त्री स्वतःकरता निवडली. त्या रायहानाचा पती तिथं जी कत्तल करण्यात आली मदिने त्यात तिच्या पतीलाही मारलेलं होतं. रायहानानं इस्लाम स्वीकारायला साफ नकार दिला. इब्न इसाक असं सांगतो की नंतर तिनं इस्लाम स्वीकारायची तयारी दर्शवली, पण इब्न इसाक सुद्धा असं सांगत नाही की पैगंबरांनी तिच्याशी लग्न केलं. आणि इब्न हिशामनं पैगंबरांनी ज्या स्त्रियांशी लग्न केलं त्या 13-14 स्त्रियांची जी काही यादी दिली आहे त्याच्यामध्ये रायहानाचं नाव दिलेलं नाही. तबरी तर असं सांगतो की ती शेवटपर्यंत पैगंबरांची उपस्त्री म्हणजे कॉन्क्युबाईन म्हणूनच राहिली. आता भारतातल्या कत्तलींचं उदाहरण देतो आणि त्या कत्तलींमधनं बाकी जे वाचतील त्यांना गुलाम म्हणून विकलं जायचं तीही उदाहरण देतो. नासिरुद्दीन महमूद नावाचा सुलतान होता. हा इल्तुतमिशचा नातूच होता आणि त्याचा सगळा राज्यकारभार त्याचा बलबन नावाचा तुर्की सरदार पाहत असे. आता बलबनना आत्ता जी स्वारी या बलबनच्या ज्या स्वारीचं वर्णन मी करणार आहे तिची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो. धार्मिक आणि आर्थिक जुलूम असह्य झाल्यामुळे रयत उठाव करत असे. त्याचं स्वरूप काय असायचं? ते कर द्यायचे नाकारायचे. नंतर त्यांच्या गावांमधनं जी वाहतूक चालत असे त्या वाहतुकीवर कर बसवायचे. असं त्यांना जमेल त्या पद्धतीनं ते प्रतिकार करायचे. तत्कालीन दरबारी इतिहासांमध्ये त्यांना चोर दरोडेखोर असं म्हटलेलं असतं. पण त्यांच्यावर हजारोंच्या संख्येनं सैन्य पाठवायला लागायचं, हजारो लोकांची कत्तल व्हायची, त्यांची बायका मुलं गुलाम म्हणून विकली जायची आणि एवढं सगळं करून ती बंड शमत नव्हती. औरंगजेबाच्या राजवटीपर्यंत ती आज्ञ म्हणणं चालूच असायची. तेव्हा ती त्या ते लोक काही चोर दरोडेखोर नव्हते. जुलूम असह्य झाल्यामुळं त्यांनी हातात शस्त्र उचललेलं होतं. त्यांच्यात संघटन नसेल त्यामुळं शिस्त नसेल, त्यांना शिवाजी महाराजांसारखा नेता लाभत नसेल, पण ते चोर दरोडेखोर नव्हते. बलबननं जी स्वारी केली ती अशीच डोंगराळ मुलखातल्या हिंदूंवर केली. तिथं तर हिंदूंची कत्तल झालीच. तिथनं त्यांनी हिंदूंचे 250 प्रमुख पुढारी पकडून दिल्लीला आणले आणि दिल्ली बाहेर जाहीररित्या त्यांच्यापैकी काही जणांना हत्ती छपाई दिलं, काही जणांना तुर्कांनी तलवारीने कापून टाकलं आणि 100 लोकांची चामडी डोक्यापासून पायापर्यंत सुरीनं उतरवण्यात आली आणि दिल्लीच्या दरवाजांवर टांगण्यात आली. ही सगळी हकीकत मी मगाशीचा उल्लेख केला त्या मिन्हाजनं सांगितलेली आहे तबकाते नासिरीमध्ये. आणि मिन्हाज तेव्हा सल्तनतीचा मुख्य न्यायाधीश होता आणि वर्णन करताना त्याला असं वाटलं की आपण विनोद करतोय, म्हणून त्याने असं लिहिलं आहे की 2-2 हिंदूंचे 4-4 हिंदू करण्यात आले, म्हणजे त्यांना कापून टाकण्यात आले. अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात त्यांनी जेव्हा चितोड काबीज केलं तेव्हा चितोड काबीज झाल्यानंतर म्हणजे युद्ध संपल्यानंतर त्यांना असं हुकूम केला की दिसेल त्या हिंदूला कापून काढा. आणि त्यावेळेला 30,000 हिंदूंची कत्तल झाली. त्यावेळेला अल्लाउद्दीन खिलजीबरोबर हजर असलेला फारसी कवी प्रसिद्ध आहे आमिर खुसरो, त्यांना खजाइनुल फुतुह म्हणजे विजयांचे खजिने या त्याच्या फारसी गद्य ग्रंथात ही हकीकत नमूद केलेली आहे. त्याच्यानंतर झालेली स्वारी एक मोठी तैमूरलंगाची. त्यानं 1398 भारतावर स्वारी केली. स्वारी का केली? त्यानं स्वतःच लिहून ठेवलंय, त्याचं आत्मचरित्र आहे मलफुजा ते तिमुरी. त्याच्यात 10 ठिकाणी त्यांनी असं लिहिलंय की भारतातले सुलतान दुर्बळ झालेत आणि काफीर शिरजोर झालेत, त्यामुळं त्यांच्याविरुद्ध धर्मयुद्ध म्हणून मी स्वारी केलेली आहे. तो स्वतःच असं सांगतोय की मी धर्मयुद्ध काफिरांविरुद्ध करण्याकरता भारतावर स्वारी केली, तरी लोक म्हणतात नाही फक्त लुटीकरता केली. तर लूट तर आलीच, जे लोक धर्मयुद्ध करायला जिहाद करायला भारतात आले त्यांच्यापैकी कुणीतरी मरतच ना, त्यांना कष्टही होतात खूप, त्याचं पारितोषिक त्यांना मिळायला पाहिजे आणि म्हणून लूट केली जाते. पण मुख्य हेतू कत्तलीचाच होता. भारतात अनेक ठिकाणी त्यांनी कत्तली केल्या, फक्त लूट करून भागलं असतं, पण त्याचा तो हेतूच नव्हता. त्याचा हेतू कत्तली करणं हाच होता. त्यातल्या दोनच कत्तली सांगतो. दिल्लीबाहेर लोणी नावाचं गाव होतं. त्या लोणीला
त्यानं गावकरी धरले सगळे, त्यातले हिंदू आणि मुसलमान हे वेगवेगळे केले आणि फक्त हिंदूंची कत्तल केली आणि मुसलमानांना सोडून दिलं. त्यांना अनेक लोक कैदी म्हणून धरून ठेवले होते. अशा 1,00,000 लोकांची त्याच्या हुकमावरून त्याच्या सैन्यानं दिल्लीबाहेर कत्तल केली. हे कुणी सैनिक नव्हते, सामान्य इथली रयत होती. अकबरानं चितोरचा जेव्हा किल्ला घेतला तेव्हा तो किल्ला घेतल्यानंतर त्यानं किल्ल्यातल्या जे किल्ल्यात आसरा घेतलेले लोक होते आजूबाजूचे अशा 30,000 लोकांची कत्तल केली. ही सगळी हकीकत त्याच्या दरबारी इतिहासात, त्याच्या हुकमावरून लिहिलेल्या इतिहासात, त्याचं नाव आहे अकबरनामा, अबुल फजल त्याचा इतिहासकार, त्यानं नमूद करून ठेवलेली आहे. अबुल फजलनं हेही सांगितलंय की हे युद्ध हा जिहाद होता, अर्थातच ती कत्तल हा जिहादचाच त्या भाग होता. आणि अकबरानं या युद्धानंतर स्वतःच्या विजयाची घोषणा करणारं जे पत्र काढलं, फतनामा त्याला म्हणतात, तो फतनामा काढला, त्यातही 4 वेळेला जिहाद हा शब्द आलेला आहे. मगाशी मी बलबन्न रयतेविरुद्ध युद्ध जे पुकारलं त्याचं एक उदाहरण सांगितलं, आता दुसरं एक उदाहरण सांगतो. शहाजहानच्या कारकिर्दीत पीटर मंडी नावाचा ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीतला मनुष्य आग्र्याला कंपनीच्या तिथल्या वखारीमध्ये नोकरीला होता. 1632 तो आग्र्याहून पटण्याला जात होता. तो डायरी लिहित असे आणि त्याने रोज काय काय पाहिलं, काय काय घटना घडल्या, कोणती गावं होती, त्यांच्यातली अंतर किती होती, हे सगळे तपशील लिहून ठेवलेले आहे. त्यामध्ये आता मी जी हकीकत सांगतोय ती त्यानं लिहिलेली आहे. अंतर मी फक्त आजच्या परिमाणात सांगतोय. त्यानं 80 किलोमीटर अंतरात 200+ मिनार पाहिले. त्यानं वर्णन केलंय की प्रत्येक मिनार साधारण 10-12 फूट उंच, बुरजासारखा वाटोळा आणि त्याच्या बाहेर केलेल्या कोनाड्यांमध्ये मुंडकी लावलेली. प्रत्येक मिनारात सरासरी मानानं 30-40 मुंडकी. 200+ मिनार होते तेव्हा आपण सरासरी 40 मुंडक्याप्रमाणे जर धरलं तर 80 किलोमीटर अंतरात 8,000 मुंडकी भरतात, म्हणजे किलोमीटरला 100 मुंडकी. हा सगळा प्रताप करणारा जो मुख्य सेनाधिकारी होता त्याचं नाव होतं अब्दुल्ला खान फिरोजन. मुंडीनं याच्या आधी सुद्धा 1631 डिसेंबरमध्ये कोईल नावाच्या गावी, त्याला आता अलीगड असं नाव दिलंय, त्या कोईलच्या परिसरात सुद्धा मुंडक्यांचे मिनार पाहिले होते. पुढे 1633 सुद्धा त्यानं आग्र्याहून सुरतेला जाताना वाटेत झाडांना टांगलेली माणसं, सुळी दिलेली माणसं पाहिली होती. हे प्रताप कोणाकोणा सरदारांचे होते त्यांची नावही त्यांनी दिली आहे. एक होता सैफ खान, एक होता ताज खान, एक होता बाकीर खान, एक होता फरजन खान, असे बरेच खान होते. मगाशी मी जे अब्दुल्ला खान फिरोज जंगाचा उल्लेख केला तो 1632 प्रसंग सांगितला, त्याच्या आधीचा 5 वर्षाआधीचा 1627 त्याच्या हयातीतला प्रसंग सांगतो. शेख फरीद भकरी नावाच्या माणसानं तस्किरातुल खवानीन नावाचा मुघल मनसबदारांचा चरित्रकोश लिहिलाय. त्या चरित्रकोशात अब्दुल्ला खानाचं चरित्र आहे. भकरी त्याला भेटला होता आणि त्यानं त्याला विचारलं की तुम्ही आयुष्यात अनेक जिहाद केलेत, तुम्ही किती काफीर मारले असतील आत्तापर्यंत? तो म्हणला मी 2,00,000+ काफीर मारलेले आहेत आणि 5,00,000+ जास्त स्त्री पुरुषांना, काफीर स्त्री पुरुषांना गुलाम करून, मुसलमान करून विकून टाकलेलं आहे. आता आग्रा ते पटना हे अंतर 800 किलोमीटरचं आहे आणि अब्दुल्ला खानानं अशी बढाई मारली की त्या मुंडक्यांचे जर मिनार उभारले असते मी तर आग्रा ते पटना या अंतरात त्या मिनारांच्या 2 रांगा झाल्या असत्या. मगाशी सांगितल्याप्रमाणे हिशोबाप्रमाणे शक्य आहे, त्याचं काही विधान काही पोकळ नाही आहे. आणि हा स्कोअर त्यांनी 1632 आणखी वाढवला. आणखी एक मुद्दा उल्लेख करतो की हा जो अब्दुल्ला खान फिरोज जंग होता हा नक्षबंदी होता, एका नक्षबंदी धर्मोपदेशकाचा शिष्य होता. नक्षबंदी हा सुफींमधलाच एक संप्रदाय आहे. ही जी कत्तल व्हायची आणि बायका मुलं गुलाम म्हणून विकली जायची, त्यामुळं ज्या भागातनं, ज्या पर्वतांमधनं ते लोक नेले जायचे आणि मध्य आशियात नेले जायचे, समरकंद, बुखारा, ताशकंद या भागात, आणि म्हणून त्या पर्वताला हिंदुकुश असं नाव पडलं होतं. असं 1334 भारतात आलेला मोरोक्कोहून आला होता इब्न बत्तुता नावाचा जो प्रवासी आहे त्यानं लिहून ठेवलेलं आहे की याला हिंदुकुश नाव यामुळं पडलेलं आहे की बर्फ, पर्वतातली अवघड वाट, हालपेष्टा यामुळं बरेच लोक वाटेत मृत्यू पावायचे. अलीकडं सेंट्रल एशियात, मध्य आशियात जी कागदपत्र मिळाली आहेत त्याच्यावरूनही दिसून येतं
की हिंदू खूप मोठ्या प्रमाणात तिथं गुलाम म्हणून विकले जायचे आणि तिथं अन्यत्र विकले जायचे. काही लोकांचं असं प्रतिपादन असतं की हे आकडे अतिशयोक्त मानावेत म्हणून, मग 30,000 ते 3,000 मानून. माझं असं म्हणणं की किती कमी करू, 1 कमी करू, 10 कमी करू, 100 कमी करू, 1,000 कमी करू, 5,000 कमी करू, 30,000 ते 25,000 मानू, मग तर झालं का नाही. आणि का कमी करायचे त्याचंही त्यांनी सांगितलं पाहिजे तर्कशास्त्र, की कमी का करायचं एकतर आणि किती कमी करायचे तेही त्यांनी सांगितलं पाहिजे. नुसतेच कमी करा, तुम्हाला वाटतं म्हणून कमी करा असं कसं चालेल, असं नाही चालणार. तर त्यांचं हे जे बचाव आहे की ह्या कत्तलींचे आकडे अतिशयोक्त आहेत. आणि दुसरी एक गोष्ट यात लक्षात घ्या की आकडे मोठे असतात म्हणजे खोटे असतात असं नाही. आणि असे मोठे आकडे सांगण्यात बढाई वाटते, कारण बादशाला बरं वाटावं, पुस्तक वाचणाऱ्यांना बरं वाटावं म्हणूनच असे लिहितात ना. मग ही एक विकृती नाही का? आणि जर विकृती असेल अशी तर तिचं कृतीत रूपांतर करणं किती अवघड होतं, त्यांना काही अवघड नव्हतं. अलीकडचं एक उदाहरण सांगतो. हिटलरनं 60 लाख ज्यूंना सुरुवातीला गोळ्या घालून आणि नंतर गॅस चेंबर्समध्ये ठार मारलं. आणि हे उत्तम पुराव्याने सिद्ध आहे की त्यांनी एवढ्या प्रचंड प्रमाणावर हत्या केली. हा आकडा फार मोठा आहे. मला 60 लाख हा आकडा मोठा वाटतो, 6 लाख हा आकडा मोठा वाटतो, मला 600 हा सुद्धा आकडा मोठा वाटतो की अशा लोकांना गॅस चेंबरमध्ये घालून मारणं. पण मला मोठा वाटतो म्हणजे तो खोटा आहे असं नाही. आणखी एक या राजवटींचं वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे युद्ध कैदी स्त्रियांना दिलेली वागणूक. मी मगाशी सांगितलं बायका मुलं गुलाम म्हणून विकत असत ते एक झालंच. त्याला मुळात कुराणातलाही एक आधार आहे त्या स्त्रियांशी कसं वागायचं त्याबद्दल. कुराणातल्या 4थ्या प्रकरणाच्या 3र्या आयतीत असं म्हटलेलं आहे की युद्धात हाती सापडलेल्या स्त्रिया तुमच्याकरता वैध आहेत, तुम्ही त्यांच्याशी शरीर संबंध ठेवू शकता. अर्थात काफी स्त्रिया. आणि हेही उघड आहे की त्यांची त्याकरता परवानगी घ्यायला लागत नाही. मोहम्मद पैगंबरांच्याच आयुष्यातला एक प्रसंग सांगतो. 627 मध्ये त्यांनी बनू कुरैझा आणि त्याच्या पाठोपाठ बनूल मुस्तलिक या वसाहतींवर हल्ला केला आणि तिथल्या ज्या स्त्रिया काबीज झाल्या त्या विकून टाकल्या. आणखी एक त्यांनी पुढची मोहीम केली 628 मध्ये, तिला म्हणतात खैबरची मोहीम. आपली जी भारताची जी वायव्येला जी खिंड आहे खैबर खिंड, तिचा या खैबरशी काही संबंध नाही. हे अरबस्तानातलं खैबर नावाचं ठिकाण आहे, तिथं अनेक किल्ले होते, पैगंबरांनी ते काबीज केले, तिथल्या स्त्रियांचं वाटप करण्यात आलं. आणि त्यावेळेला जो एक मनुष्य हजर होता त्याच्या निवेदनाच्या आधारे इब्न इसाकनं असं नमूद केलंय की पैगंबरानं गरोदर स्त्रियांशी शरीर संबंध करायला, युद्ध कैदी गरोदर स्त्रियांशी संबंध करायला मनाई केली. त्याचं पैगंबरांनी दिलेलं कारण असं होतं असं तो सांगतो की मुसलमानाचं बीज हे इतर म्हणजे काफीर माणसाच्या बीजात मिसळणं वैध नाही, योग्य नाही. आता असं बीज मिसळतं वगैरे आजच्या सायन्सप्रमाणे काही मला वाटतं मान्य होणार नाही, पण त्यावेळेच्या त्यांच्या कल्पनेप्रमाणे त्यांनी सांगितलं. स्वतः पैगंबरांनी त्यावेळेला सफिया नावाची स्त्री स्वतःकरता निवडली. मगाशी मी बनू कुरैझा जातीच्या लोकांची मदिनेमध्ये झालेली कत्तल सांगितली, त्यात या सफियेचे वडील मारले गेले होते, त्यांचं डोकं मारलं गेलं होतं. आता ही सफिया पैगंबरांनी निवडली तशी दुसऱ्या एका माणसालाही तीच हवीशी वाटली. तेव्हा पैगंबरांनी त्याला तिच्या 2 सुलत बहिणी देऊन त्याचं समाधान केलं. या बाईचा पती त्यावेळेला हयात होता आणि खजिनदार होता, आणि तो खजिना कुठं आहे ते सांगेना. त्यामुळं मग पैगंबरांनी हुकूम दिला की त्याचे हालहाल करा, त्याचे हालहाल केले आणि त्याला ठार मारण्यात आलं. नंतर पैगंबरांनी तिच्याशी लग्न केलं आणि मग तिथनं जेव्हा ते खैबरून निघाले तर 2-4 मुक्कामांनंतर वाटेतच त्या मुक्का प्रवासातच त्यांनी त्या विवाहाची पूर्तता केली, म्हणजे मॅरेज कन्झ्युमेट केलं. अधिक काही तपशील सांगायची गरज नाही. कुराणात 4थ्या प्रकरणाच्या 24व्या आयतीत असं सांगितलंय की विवाहित स्त्रिया तुम्हाला निषिद्ध आहेत, पण युद्धात सापडलेल्या स्त्रिया निषिद्ध नाहीत. निषिद्ध नाहीत म्हणजे वैध आहेत, तुम्ही त्यांच्याशी शरीर संबंध ठेवू शकता. युद्ध अर्थात काफिरांविरुद्ध करायचे, स्त्रिया काफिर आहेत. आता पैगंबरांना वेळोवेळी कुराणातले जे आयत आहेत ते दृष्टांत किंवा साक्षात्कार होऊन त्यांच्या तोंडून अल्लाकडनं त्या उद्गारल्या जात पैगंबरांच्या तोंडून. तर आता मी जी आयत सांगणार आहे ती अशीच पैगंबरांच्या तोंडून उद्गारलेली आहे. ती आयत जी आहे
ती अशाच प्रकारची आहे. मगाशी मी सांगितलं विवाह स्त्रिया निषिद्ध वगैरे वगैरे. ती केव्हा स्फुरली? तर अवतास नावाच्या ठिकाणी लढाई झाली मक्का काबीज केल्यानंतर 630 साली. आणि तिथं अनेक स्त्रिया कैद झाल्या आणि त्यांचे जे काही अनुयायी होते त्यांना असं वाटलं की यांचे पती मूर्तीपूजक होते तर आपण त्यांच्याशी कसा काय शरीर संबंध ठेवावा. तेव्हा पैगंबरांनी सांगितलं की असं काही हरकत नाही म्हणून ही आयात स्फुरलेली आहे. मी हदीस म्हणजे सांगितलं पैगंबरांच्या उक्ती आणि कृती. त्यातला एक अतिशय प्रमाणभूत ग्रंथ आहे सहीह मुस्लिम. त्याचं इंग्रजी भाषांतर नासिरुद्दीन अल खत्ताब यांनी केलेलं आहे. त्याच्या 4थ्या खंडामध्ये 108 पृष्ठावर ही हदीस सांगितलेली आहे की या प्रसंगानं पैगंबरांना ती आयत स्फुरली. आणि त्या हदीसचा मथळा असा दिलेला आहे की युद्धात कैद झालेल्या स्त्रियांशी त्या गर्भवती नाहीत अशी खात्री झाल्यावर शरीर संबंध ठेवण्यास परवानगी आहे. आणि अशा स्त्रीला जर आधीचा पती असेल म्हणजे तिचं आधीचं जर लग्न असेल झालेलं तर ती युद्धात हाती सापडल्यावर ते रद्दवातल होतं. काही उदाहरणं सांगतो भारतातली. मोहम्मद तुघलक त्याच्या कारकिर्दीत इथं आलेला मनुष्य 1334 इब्न बत्तुता मागाशी मी नाव सांगितलं हिंदुकुश संबंधात तो 7-8 वर्ष भारतात होता. त्यानं असं सांगितलंय की त्याच्या मोहम्मद तुघलकाच्या दरबारात ईदचा जेव्हा उत्सव असे तेव्हा त्यावर्षी आधी ज्या स्त्रिया युद्धात हाती सापडलेल्या असत त्यांना मोहम्मद तुघलकाच्या दरबारात नाचा गायला लावत म्हणजे त्या काही कला प्रदर्शन करण्याकरता नाचत नव्हत्या. त्यांना काही पर्याय नव्हता. आणि नंतर मोहम्मद तुघलक आपल्या सरदारांना नातलगांना परदेशातनं कोणी आले असतील भेट द्यायला त्यांना त्या स्त्रिया भेट देऊन टाकत असे. अगदी अलीकडं आयसिसनं 2015 बातमी आहे अशाच प्रकारे ईदच्या निमित्तानं ज्या आधी स्त्रिया पकडलेल्या होत्या यजदी त्या त्या जिहादी योद्ध्यांना भेट देऊन टाकल्या. भेट दिल्यावर त्यांचं काय होत असेल? अकबरानं 1564 गड कटांगाचे राज्य काबीज करण्याकरता सैन्य पाठवलं. हे गड कटांगा म्हणून गावं होती आणि आता ती जबलपूरमध्ये समाविष्ट आहे. राजा मरण पावला होता. राणीचं नाव दुर्गावती. ती त्या सैन्याला प्रतिकार करताना जबर जखमी झाली. शत्रूच्या हातात सापडू नये म्हणून तिनं पोटात खंजीर खुपसून आत्महत्या केली. आणि तिचा जो मुलगा होता बीरनारायण तो सुद्धा लढाईत मारला गेला. बीरनारायणाची वधू आणि दुर्गावतीची बहीण कमलावती म्हणजे ती तरुण मुलगी आणि तिची मावस सासू या दोघींना अकबराच्या जनानखान्यात दाखल करण्यात आलं. असंच एक प्रकरण आहे शहाजहानचं. 1635 उदाहरण आहे. ओरछाचा राजा तर ओरछा हे मुघल साम्राज्यातच मोडत होतो जुझार सिंह बुंदेला त्यानं शहाजहान विरुद्ध बंड केलं आणि किंवा तसा आरोप होता त्याच्यावर. त्याच्यावर स्वारी करण्यात आली. तो मारला गेला. त्याच्या स्त्रिया शहाजहानच्या जनानखान्यात दाखल करण्यात आल्या. आणि शहाजहानचं जे सरकारी अधिकृत चरित्र आहे बादशहानामा त्याच्या हयातीत लिहिलेलं आहे अब्दुल हमीद लाहोरीनं त्यात ही हकीकत नमूद केलेली आहे. आता यापेक्षा एक वेगळं उदाहरण सांगतो. मी जी दोन उदाहरणं सांगितली अकबराचं जे अकबरनाम्यात लिहिलेलं आहे ते आणि शहाजहानचं त्यामध्ये ज्या सापडल्या होत्या स्त्रिया त्या हिंदू होत्या आणि बादशाह मुसलमान होता. आता जे मी उदाहरण सांगणार आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे. शेरशाह आणि हुमायून यांच्यातला संघर्ष प्रसिद्ध आहे. शेरशाहच्या हाती हुमायूनचं कुटुंब सापडलं होतं पण त्या मुसलमान स्त्रिया होत्या. शेरशाहनं त्यांना सन्मानानं परत पाठवलं. दुसरी एक गोष्ट हा शेरशाह हा काही इतरांपेक्षा वेगळा होता असं मात्र काही नाही आहे. त्यानं जोधपूरला एक देऊळ पाडून तिथं मशीद बांधली होती. रायसीन नावाच्या ठिकाणाचा राजा होता. त्या रायसीनला शेरशाहनं वेढा घातला. तो राजा जो होता पूरणमल त्याचं नाव तो शरण आला. अभय घेऊन वाटाघाटी करून शरण आला. शेरशाहनं दिलेला शब्द मोडून त्याला मारून टाकलं. त्याचा वंश वाढू नये म्हणून त्याच्या मुलाला खच्ची केलं आणि त्याची मुलगी बाजारात नाचगाणं करण्याकरता विकून टाकली. युद्ध कैदी स्त्रियांना दिली जाणारी ही वागणूक आहे. हिचं समर्थन कुणी केल्याचं माझ्या वाचनात नाही. पुढचं या राजवटींचं वैशिष्ट्य असं होतं धर्मांतर. पैगंबरांच्या काळात जेव्हा ते मदिनेला गेले तेव्हा काही मक्केतले मुसलमान त्यांना सामील झाले नाही मुसलमान होऊन सामील झाले पण मक्केतले बहुतांश लोक मूर्तीपूजकच राहिले होते. ते काही मुसलमान झाले नव्हते. पैगंबरांनी जेव्हा मक्का काबीज केली तेव्हा ते ठिकाणावर आले आणि त्यांनी मुकाट्याने इस्लाम स्वीकारला.
एक कुतुबुद्दीन ऐबक मगाशी मी सांगितले त्याचं एक उदाहरण देतो. त्यांनी 1194 मध्ये कोइलचा म्हणजे अलीगडचा किल्ला काबीज केला आणि तत्कालीन ग्रंथ ताजुल मासिर लेखक आहे हसन निजामी त्यानं लिहून ठेवलंय की त्यातले जे लोक सूर्य होते शहाणे होते ते मुकाट्यानं मुसलमान झाले, बाकीच्यांची कत्तल करण्यात आली. स्वतः अकबरानं असे त्याचे उद्गार अकबरनाम्यामध्ये आणि आईने अकबरी त्याच्या हयातीतले सरकारी ग्रंथ आहेत त्याच्यात त्याचे उद्गार नमूद केलेले आहेत की मी आयुष्यात अनेक लोकांना आतापर्यंत वाटवलेला आहे. त्यानं तो स्वतःच सांगतोय. पण अशी अनेक उदाहरणं देण्यापेक्षा मी एकाच उदाहरणात हा विषय संपवतो आणि म्हणून मी शिवकालानंतरचा टिपू घेतो. टिपू हा एक इतिहासात घडलेला अपघात आहे. म्हणजे असं की म्हैसूरच्या राजानं हैदरला सेनापती म्हणून नेमलं, नेमायला नको होतं पण नेमलं. हैदरनं राज्य बळकावलं आणि मग त्या राजाला काय देत टाकलं आणि मग त्याच्यानंतर टिपू आला, त्याने सुलतान म्हणून स्वतःला घोषित केलं आणि राजाची अवस्था आणखी वाईट केली. ती सांगण्याजोगी नाही, मी काही सांगत नाही. पण आत्ता एवढंच सांगतो की टिपूनं धर्मांतर काय केलं. टिपूनं त्याचा सरदार बद्रुद झमान खान याला 1790 साली पाठवलेलं एक पत्र आहे. त्या पत्रात तो असं म्हणतो की मी आत्तापर्यंत 400,000 हिंदूंना मलबारमधल्या मुसलमान केलेलं आहे. हे जेव्हा माझ्या वाचनात आलं तेव्हा मी पहिला तपास असा केला की मलबारची तेव्हाची लोकसंख्या किती होती. मलबार तेव्हा केरळलाच म्हणत असत संपूर्ण. आजची जी लोकसंख्या आहे केरळची आणि लोकसंख्या वाढीचा वेग हा सगळा जर हिशोब केला तर तेव्हा केरळची लोकसंख्या 30-35 लाखाच्या घरात होती. तेव्हा त्यातले 400,000 लोक वाटवले असं जर टिपू म्हणत असेल तर त्यात अशक्य काही नाही आहे. आणि म्हणून सांगतो की तमिळनाडूमध्ये मुसलमानांचं प्रमाण गोळाबेरजेनं सांगतो साधारण 6% आहे, कर्नाटकामध्ये 12% आहे आणि केरळमध्ये मात्र 25% आहे. हा सगळा टिपूचा प्रताप आहे. टिपूनं पुढं 1799 तुर्कस्तानच्या कॉन्स्टेंटिनोपल त्या इस्तंबूल त्या सुलतानाला एक पत्र लिहिलंय 1799. त्यानंतर लवकरच टिपू मारलाच गेला. त्यात टिपून असं लिहिलंय की मी आत्तापर्यंत 500,000 काफिरांना वाटवून मुसलमान केलेला आहे. आता तो जो 400,000 आकडा आहे तो 1790 आहे. त्यानंतर मध्ये 9 वर्ष गेले आणि या आकड्यामध्ये केवळ केरळमधले लोक नाहीत, कर्नाटकमधले लोकसुद्धा समाविष्ट आहेत आणि काही 1,000 ख्रिश्चनांना सुद्धा त्यांनी वाटवलेलं होतं पण ते परत ख्रिश्चन धर्मात परत गेले. मी सगळी हकीकत टिपूचं जे उदात्तीकरण केलं जातं की तो मंदिरांना देणग्या देत असे, तो हिंदूंचा त्राता होता, हे सगळं खोटं आहे. याचं कसं खोटं आहे ते मी पुराव्यानिशी दाखवलेलं आहे. ते माझ्या टिपू ॲज ही रिअली वॉज नावाचं पुस्तक आहे, छोटं पुस्तक आहे, 100 पानी पुस्तक आहे आणि इंटरनेटवर विनामूल्य उपलब्ध आहे. त्यात सगळं मी सांगितलंय म्हणून आत्ता इथं सांगत नाही. ही धर्मांतरं खुशीनं केली जात नव्हती, जबरदस्तीनं केली जात होती किंवा प्रलोभनानं होती ती क्वचित. कसं ते मी असं का म्हणतो त्याचं कारण सांगतो. आत्ताच असं पहा, आत्ता लव जिहादच्या वेळेला त्यानिमित्तानं काही लोक धर्मांतर होतं करतात, काही लोक एखाद्या प्रलोभनानंही करत असतील, पण अशी उदाहरणं अत्यल्प आहेत. आजूबाजूला तुम्ही पाहाल तर इस्लामचं तत्वज्ञान पटलं म्हणून एखादा मनुष्य मुसलमान झाला आहे असं काही फारसं कधी आढळत नाही. मला तर एकही उदाहरण माहीत नाही, माझ्या मित्रमंडळी नाही कोणालाही असं उदाहरण ठाऊक नाही की इस्लामचं तत्वज्ञान पटलं म्हणून माणूस मुसलमान झाला आहे. आणि म्हणूनच मराठीत एक म्हण आहे आणि म्हणींमध्ये सुद्धा कधीकधी इतिहास दडलेला असतो. म्हण अशी आहे, मारून मुटकून मुसलमान. हे मी लहानपणापासून ऐकत आलो आहे पण माझ्यावर भरोसा ठेवू नका. मोल्सवर्थचा जो मराठी इंग्रजी कोश आहे पहिल्यांदा त्यांनी तो 1831 छापला आणि मग सुधारित आवृत्ती 1857 छापली. त्यामध्ये मुसलमान या शब्दाखाली मारून हाणून मुसलमान करणे अशी म्हणच दिलेली आहे आणि ती म्हणीतला भावार्थ उघड आहे की सरळ मार्गाने काही होत नाहीत. आता सुफींची थोडी माहिती सांगतो. सुफी हा एक मुसलमानांमध्ये एक विशिष्ट प्रकारे उपासना करणारा पंथ आहे आणि त्याच्यात निरनिराळे संप्रदाय आहेत, चिश्ती, नक्षबंदी, सुरावर्दी वगैरे. चिश्ती हा मोठा आहे खूप त्यातला. आता ही जी कृत्य इथले सुलतान करत होते त्याचा कोणाही सुफीनं कधी निषेध केला नाही. कोणी सुफी असं म्हणाला नाही की अरे देवळं पाडू नका, जबरदस्तीनं धर्मांतर करू नका, स्त्रियांना असं विकून वगैरे टाकू नका, गुलाम करू नका, कत्तली करू नका असं कोणाही सुफीनं सांगितलं नाही. उलट सुफी प्रोत्साहन देत असे मी उदाहरणानं सांगेन. जो प्रसिद्ध एक चिश्ती संप्रदायातला भारतातला मूळ पुरुष एक प्रकारे मोइनुद्दीन, ज्याचा अजमेरला मोठा दर्गा आहे,
त्याचं अधिकृत चरित्र आहे. लिहिणारा माणूस इस्लामचा फार मोठा विद्वान आहे, अब्दुल हक मुहद्दीस. त्याच्या पुस्तकाचं नाव आहे अकबारुल अख्यार. हा सुफींचा चरित्रकोश आहे. हा मुइनुद्दीन वृद्ध होईपर्यंत त्यानं लग्न केलं नव्हतं. एकदा पैगंबर त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, अरे मुइनुद्दीन, तू अनेक बाबतीत माझं अनुकरण केलंस, पण एका बाबतीत काही तू माझं अनुकरण केलं नाहीस. कोणत्या बाबतीत ते काही त्यांनी सांगितलं नाही. पुढं मुइनुद्दीनच्या एका शिष्यानं युद्धात एका राजाची मुलगी त्याच्या हाती सापडली होती, ती आणून मुइनुद्दीनला अर्पण केली. मुइनुद्दीननं तिला मुसलमान केलं, तिच्याशी लग्न केलं, तिच्यापासून त्याला पुढं संतती झाली. मी अशी कल्पनाही करू शकत नाही की एखाद्या हिंदू संताकडं कुणी एक मुलगी पळवून आणून दिली किंवा एखाद्या मुलगी युद्धात हाती सापडलेली आणून दिली तर तो तिच्याशी लग्न करेल किंवा असं काही करेल, ह्याची मी कल्पनाही करू शकणार नाही. असं अशक्य आहे असं म्हणून या मुइनुद्दीनच्याच परंपरेतला निजामुद्दीन आवलिया हाही चिष्टी होता. त्याच्या नावानं रेल्वे स्टेशन आहे. तो मुइनुद्दीनच्या शिष्याचा शिष्याचा शिष्य त्या परंपरेतला असतो. त्यानं हिंसा वगैरे काही केली नाही, पण त्याची एक भूमिकेवर तो ठाम होता की सगळे काफीर नरकात जाणार. त्याचे दोन पुरावे आहेत. त्याचं एक प्रवचन लिखित स्वरूपात उपलब्ध आहे, त्यातही हे म्हटलंय. आणि तो वेळोवेळी जे बोलत असे, उद्गार काढत असे, ते त्याचा एक शिष्य लिहून घेत असे. त्यात सुद्धा असं म्हटलेलं आहे की सगळे काफीर त्यात नरकात जाणार. ग्रंथाचं नाव आहे फवाईदुल फवाद. आणखी एक सुफी सांगतो. मगाशी मी सांगितलं चिश्ती पंथ आहे, त्या चिश्ती पंथातलाच आहे. त्याचं नाव आहे शेख अब्दुल कुद्दूस गंगोई. हा बाबराच्या काळात होता. बाबर आल्यावर त्यानं बाबराला एक पत्र पाठवलं, त्याचा पत्रसंग्रह आहे. त्या पत्रात त्यांनी असं बाबराला लिहिलं, म्हणजे पूर्वीपासून हा कार्यक्रम चालूच होता, पण त्याला वाटलं काही बाबर हे बंदबिंद करेल का काय, म्हणून त्यांनी बाबराला लिहिलंय की हिंदूंना अवमानित करत राहा, जिजिया लागू कर, असा त्यांनी त्याला उपदेश केलेला आहे. काही सुफी तर हातात तलवारच घेत असत. मी एकच उदाहरण सांगतो. पुण्यात थोरला शेख सल्ला आहे, तिथं पूर्वी नारायणेश्वराचं मंदिर होतं. असाच एक चिश्ती इथं फिरत फिरत आला, अरब होता. त्याचं नाव सय्यद हिसामुद्दीन. त्यांना नारायणेश्वराचं मंदिर पाडलं, त्याचे अलीकडे अवशेषही मिळाले. इतरही आजूबाजूची मंदिरं पाडली आणि जिहाद केला. जिहादीत अर्थातच अनेक लोकांना त्यांनी ठार मारलं आणि म्हणून त्याला कत्ताल, म्हणजे कत्तल करणारा, अशी उपाधीच मिळाली होती. अलीकडच्या काळामध्ये मोहम्मद अब्दुल जब्बार मलकापुरी नावाच्या माणसाने तस्किरात उल औलियाई दखन नावाचा सुफींचा चरित्रकोश लिहिला आहे, उर्दूमध्ये आहे. त्यात याचं चरित्र लिहिलेलं आहे आणि त्यात हे सांगितलेलं आहे की ह्या जिहाद करण्यामुळे तुम्हाला कत्ताल अशी उपाधी पडली. आणि अशी कत्ताल अशी उपाधी असलेले आणखी दोन तीन सुफी मला माहिती आहेत. तलवार हाती घेतलेली आणखी सुफी मला माहिती आहेत, पण त्यांची उदाहरणं मी देत बसत नाही. पुढं जातो. शेख अहमद सरहिंदी, त्याचं नक्षबंदी संप्रदायातला तो होता. त्याचा पत्रसंग्रह त्याच्या हयातीतच करायला सुरुवात झाली होती. त्यानं एका पत्रात असं म्हटलंय, गाय बळी देणं हे हिंदुस्थानात इस्लामच्या मोठ्या रिवाजांपैकी आहे. काफीर एक वेळेला जिझ्या द्यायला तयार होतील, पण गोहत्येला तयार होणार नाही, आणि म्हणूनही इस्लामच्या मोठ्या रिवाजांपैकी आहे. याची खूप प्रशंसा भारतात मौलाना अबुल अली हसन नदवी नावाचे इस्लामचे मोठे विद्वान अलीकडच्या काळात झाले, वारले आता ते. त्यांनी अरबस्तानामध्ये हजच्या यात्रेकरून पुढं 1986 एक भाषण केलं. त्यात या शेख अहमद सरहिंदीची खूप प्रशंसा केली आणि असं लिहिलं की भारतात गोहत्या ही मोठी इस्लामी कृती आहे, कारण भारतात लोक गाईला पूज्य मानतात. आणि असं का करायचं, त्याचं एक कारण देणारा एक फतवा आहे. तो फतवा काय तो सांगतो. फतवा देणारा माणूसही इस्लामचा मोठा विद्वान होता. त्याचं नाव अहमद रिझा किंवा रझाई म्हणतात कोणी, बरेलवी. त्यानं अरबीमध्ये त्याच्या फतव्यांचा संग्रह केला आहे. त्याला म्हणतात फतावा ए रजविया. त्याचा उर्दू अनुवाद आहे. 1994 त्या अनुवादाचा जो 6वा खंड प्रकाशित झाला, त्या खंडामध्ये पान 149 त्यांना असं लिहिलेलं आहे, ब खातिर हुनूद गाय की कुर्बानी बंद करना हराम है. खातिर म्हणजे मन, असा मूळ अरबी शब्द आहे. म्हणजे हिंदूंचं मन जपण्याकरता, हिंदूंचं मन राखण्याकरता, एक माझ्या शेजारी हिंदू राहतो त्याला वाईट वाटेल म्हणून गाय न मारणं हे हराम आहे, पाप आहे. काही लोकांनी तर असं धाकही घातलेलं आहे की असं कराल तर गुन्हेगार व्हाल, नरकात जाल. आणि याचा पाया काय आहे, त्याचा पाया कुराणात आहे.
कुराणात 5व्या प्रकरणातली 87 आयत अशी आहे की अल्लानं ज्या गोष्टी वैध ठरवलेल्या आहेत त्या तुम्ही हराम ठरवू नका. वैध काय आणि अवैध काय हे अल्लाह ठरवतो, तुम्ही नाही ठरवायचे. आणि अशाच आशयाची आयत 16व्या प्रकरणात 116 आयत आहे ती अशाच आशयाची आहे. तेव्हा हिंदूंचं मन जपण्याकरता गाय मारायची नाही हे चालणार नाही. आता गोहत्येचाच विषय निघाला म्हणून सांगतो, हिंदूंना दुखवण्याकरता असं केलं जात असे. जहांगीरानं त्याचं सैन्य पाठवून 1620 कांगडा हिमाचल प्रदेशात किल्ला काबीज केला. 1622 तो स्वतः तिथं गेला. त्यानं त्याचं आत्मचरित्र आहे तुझू के जहांगीरी, त्यात असं लिहिलेलं आहे की इस्लामचे सगळे रिवाज तिथं पार पाडले, गायही कापली. औरंगजेबानं शांतीदास जवेरीचं जे देऊळ अहमदाबादला पाडलं त्यावेळेला तिथं गाय कापली होती असं तेवनं नमूद केलेलं आहे. मगाशीच मी सांगितलं की त्यांनी जानेवारी 1705 जेव्हा पंढरपूरचं देऊळ पाडलं तेव्हाही तिथं गायी कापायला त्यांनंच सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे गाय कापण्यात आली. हे जे मी सगळं वर्णन केलं, मला वाटतं 40-50 झाली असतील, ते टिप ऑफ द आईसबर्ग इंग्लिशमध्ये म्हणतात, तेवढंही नाही आहे. 1000 या अशा प्रसंगांचं 50 मी किती सांगणार, काही नमुने म्हणून काही अगदी थोडा नमुना मी सांगितला. त्याला अपवाद होता पण क्वचित. म्हणजे एक अपवाद सांगतो, इब्राहिम आदिलशाह खूप प्रसिद्ध आहे आणि तो सरस्वतीचा भक्तच होता, उपासकच होता. त्याच्या फरमानांची सुरुवातच मुळी सरस्वतीला वंदन करून अशा अर्थाच्या वाक्यानं होते. पण असे अपवाद क्वचित. या इब्राहिम आदिलशाहच्या कारकिर्दीत सुद्धा त्याच्या एका सरदारानं एक देऊळ पाडून तिथं मशीद बांधलीच. म्हणजे बादशाह थोडाफार जरा एखादा बरा असला सहसा नसायचाच, एका हाताची बोटं सुद्धा खूप होतील, पण असलाच तरी बाकीचे लोक काही बदलायचे नाहीत. राज्यकर्ता वर्ग ज्याला आपण म्हणू ते तसंच वागायचे. एकच उल्लेख करतो, अशा प्रांतिक सल्तनती खूप होत्या. या मध्यवर्ती सल्तनतीत जे घडत होतं तेच प्रांतिक सल्तनतींमध्ये घडत होतं. मग गुजरात असो, माळवा असो, काश्मीर असो, बंगाल असो किंवा दक्षिणेतल्या बहमनी, त्यातनं निर्माण झालेल्या सल्तनती सगळीकडे हाच प्रकार होता. मी अकबराचं मग असे सांगितलं की त्यानं जिजा बंद केला होता. त्याच्या राजवटीच्या उत्तरार्धात तो थोडा बदलला, बराच बदलला थोडा म्हणण्यापेक्षा, हे खरं आहे. मात्र त्याचा हा पश्चाताप कोरडा आहे. त्यानं स्वतः असं मान्य केलंय की मी आयुष्यात अनेक देवळं पाडली, त्याच्या त्या फतनाम्यातच नमूद आहे मी देवळं पाडतो म्हणून. पण ही भरपाई म्हणून त्यानं ते दुसरं देऊळ एखादं बांधून दिलं असं एकही उदाहरण नाही. तेव्हा या पश्चातापाला काही अर्थ नाही. ज्याला प्रायश्चित्त नाही तो पश्चाताप नाही. आता हे जे मी प्रसंग सांगितले हे मी इतिहासकाराच्या दृष्टिकोनातनं सांगितले, त्यामुळं ते मी अतिशय कोरडेपणानं सांगितले. इतिहासकार काय म्हणतो, 100 लोकांची चामडी लोळवली. मग दुसरं म्हणतो, अरे नाही नाही, 100-200 आहे बरं का आकडा, तिथे 100 नाही 200 लोकांची, बरं मग 200 लिहितो. पण चामडी ज्याची लोळवली त्याला काय झालं असेल, त्याला यातना किती झाल्या असतील, ज्या कुटुंबातला मनुष्य गुलाम म्हणून विकला गेला, स्त्री असेल पुरुष असेल, जी स्त्री जनानखान्यात फरफटत नेण्यात आली तिच्या कुटुंबातल्या लोकांना काय वाटलं असेल, हे काही इतिहास सांगू शकत नाही. इतिहासाला ती मिती ते परिमाणाचं नसतं. ते प्रत्येक प्रसंग ही एक शोकांतिका आहे आणि ते कादंबरीकाराचं काम आहे, इतिहासकाराचं ते काम नाही. आणि असे अक्षरशः लाखो प्रसंग भारताच्या इतिहासात आहेत. आता ही जी सगळी परिस्थिती होती ती शिवाजी महाराजांनी बदलली आणि तोच त्यांचा हेतू होता, हे दाखवून देण्याकरता काही उदाहरणं मी देतो. प्रथम मी शिवाजी महाराजांच्या कृती आणि उक्तीतनं काय दिसतं ते सांगतो. पहिली गोष्ट, त्यांची मुद्रा. त्यातलं जुन्यातलं जुनं पत्र, ती मुद्रा उमटलेलं 1646 मधलं आहे, शिवचरित्र साहित्य खंड 2 छापलेलं आहे. त्यांच्या वडिलांची मुद्रा फारसी होती पण शिवाजी महाराजांची मुद्रा मात्र संस्कृत होती. इथंच काही लोकांच्या कदाचित लक्षात आलं असेल की एका नव्या युगाला सुरुवात झालेली आहे. मुद्रा प्रसिद्ध आहे, तिच्यावर अधिक भाष्य मी करत नाही. सप्तकोटेश्वर नावाचं मंदिर गोव्यामध्ये, दिवाळी बेट, त्या दिवाळी बेटात नार्वे नावाचं गाव त्या गावी होतं, मुसलमानांनी पाडलं. पुढे विजयनगरच्या साम्राज्यात तिथं पुन्हा भव्य मंदिर बांधलं. पोर्तुगीजांनी 1540 तेही पाडलं. मग नंतर हिंदूंनी त्यांची आपली ती पिंड नेली आणि गोव्याच्या बाहेर डिचोली परगण्यात नार्वे याच नावाच्या गावी तिथं छोटंसं मंदिर बांधून ठेवली होती. ते मंदिर पडलेलं असावं, पडीक अवस्थेत असावं किंवा मुद्दाम पाडलेलं असावं. शिवाजी महाराजांनी तिथं नवीन मंदिर बांधलं किंवा मंदिराचा जीर्णोद्धार केला. तिथं शिलालेख आहेच पण त्याशिवाय
शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक जो झाला त्याची हकीकत ज्या ग्रंथात सांगितले, तांत्रिक अभिषेक होता तो, शिवराज राज्याभिषेक कल्पतरू त्या ग्रंथातही या प्रसंगाचा उल्लेख आहे. तमिळनाडूतही त्यांनी असंच एका ठिकाणी केलं. राजव्यवहार कोश त्यांच्या आज्ञेवर असला प्रसिद्ध आहे. त्यांनी रघुनाथ नारायण हनुमंत त्यांना आज्ञा केली होती, त्यांनी तो रचला. त्याच्या उपोद्घातात म्हणजे प्रास्ताविकात असं सांगितलेलं आहे की तिरुवन्नमलई या जागी शोणाचलपतीचं देऊळ होतं, ते यवनांनी उद्ध्वस्त केलं होतं. बराच काळ तसंच ती उद्ध्वस्त स्थितीतच ते पडून होतं. रघुनाथ नारायण हनुमंतांनी ते पुन्हा बांधलं, अर्थातच महाराजांच्या अनुज्ञेनं बांधलेलं आहे. आणि त्या परिसरातले अन्य काही देवळांची नावं दिली आहेत. त्यांच्या पूजा अर्चा बंद पडल्या होत्या, कारण उघड आहे, राजवट इस्लामी होती. पूजा अर्चा करणार, उत्सव करणार, लोकांच्या त्या राज्यकर्त्यांच्या डोळ्यावर येणार आणि ते देऊळ पाडून टाकणार. त्याच्यापेक्षा आपलं मंदिर बंद करून ठेवलेलं बरं, म्हणजे कदाचित वाचेल. पण आता परिस्थिती बदलली होती आणि त्यामुळं त्या मंदिरांमध्ये पूजा अर्चा पुन्हा चालू करण्यात आल्या. याला पुष्टी देणारा एक पुरावा आहे. पुढं इंग्रजांच्या ताब्यात तो मुलूद गेला तेव्हा आर्काटचं कमिशनर विल्यम मॅकलिऑर्ड यानं नारायण पिले नावाच्या माणसाला सांगितलं की इथल्या पूर्वीचे ज्या काही राजवटी होत्या त्यांचा इतिहास लिहून दे. त्यानं हिंदू मुस्लिम ही साधनं वापरून त्याचा ग्रंथ लिहिला. तो तमिळमध्ये लिहिला, कर्नाटक राज्यातलं सविस्तर चरित्रम असं त्याचं नाव आहे. त्याचं फ्रेंच अनुवाद आहे, पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. त्यातली ही हकीकत आहे. त्यात असं सांगितलंय की या तिरुवन्नमलईचं की तिथं शंकराचं जसं देऊळ होतं शोणाचलपती, तसं एक विष्णूचंही देऊळ होतं. तिथं पेरुमल म्हटलंय, पेरुमल म्हणजे विष्णूचं. तर ही दोन्ही मंदिरं पाडून मुसलमानांनी तिथं मशिदी बांधलेल्या होत्या. शिवाजी महाराजांनी त्या पाडून टाकल्या. त्यापैकी जे शोणाचलपतीचं देऊळ होतं, शंकराचं देऊळ होतं, तिथं परत मंदिर बांधण्यात आलं. म्हणजे त्यांनी हेही लिहिलंय की पूर्वीच्या नायक राजांनी त्या मंदिराचा बांधलेला जो सभामंडप होता, म्हणजे पुढचा भाग होता, तो तसाच होता, तो काही पाडलेला नव्हता. आणि बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की मंदिराचं रूपांतर जेव्हा मशिदीत करतात तेव्हा बराच भाग तसाच ठेवतात, गाभारा पाडून टाकतात, पश्चिमेला एक भिंत बांधतात, नमाज ज्या दिशेला तोंड करून पडायचं म्हणून, आणि मंदिराचं मशिदीत रूपांतर होतं. मराठ्यांच्या राजवटीत अशा काही मंदिरांचं ज्यांचं मशिदीत रूपांतर झालं होतं त्यांचं पुन्हा मंदिरात रूपांतर करण्यात आलं. आणि तुम्ही जर ते मंदिर जाऊन पाहिलं तर आज तुम्हाला शंकासुद्धा येणार नाही की ह्याची पूर्वी कधी मशीद झाली होती, कारण मी सांगितलं या पद्धतीनं केलं होतं. मराठ्यांनी एवढंच केलं की भिंत काढून टाकली आणि गाभारा परत बांधला, परत मंदिर झालं. मी अशी दोन मंदिरं पाहिलेली आहेत, एक बंकापूरला आणि एक धारवाडला. या शोणाचलपतीच्या बाबतीत सुद्धा तसंच झालेलं असावं. त्यावेळेचा तिथे एक पादरी होता, 1656 पासून तिथं मदुरेला राहत होता. त्यांना असं लिहून ठेवलंय की शिवाजी महाराजांनी या त्यांच्या स्वारीत मशिदी भ्रष्ट केल्या. मला असं वाटतं की ह्या ज्या दोन मशिदी त्यांच्या हुकमावरनं पाडण्यात आल्या असं नारायण पिले सांगतो, त्या पाडल्याच्या त्यासंबंधीच तो म्हणत असावा मशिदी भ्रष्ट केल्या म्हणून. मगाशीच मी उल्लेखला शिवाजी महाराजांनी राजव्यवहार कोश केला, कशाकरता केला त्याच्या प्रस्तावनेत लिहिलेलं आहे. शब्द येऊन इथली भाषासरणी बिघडलेली होती, ती शुद्ध करण्याकरता हा राजव्यवहार कोश, त्याला संस्कृत प्रतिशब्द देणारा राजव्यवहार कोश रचलेला आहे असं सांगितलेलं आहे. तिसरं नेतोजी पालकर, त्याला महाराजांनी शुद्ध करून घेतलं, खूप प्रसिद्ध आहे. या तीन गोष्टींमध्ये एक समान सूत्र आहे. तुम्ही जबरदस्तीनं मंदिर पाडून मशीद बांधलीत, मी माझ्या शस्त्रबळानं तो मुलूक जिंकून घेणार आणि तिथं परत मंदिर बांधणार. तुमच्या अंमलामुळं आमच्या भाषेमध्ये यावनी शब्द घुसले, स्वाभाविक देवाणघेवाणीतनं आलेले नाहीत, एक प्रकारे जबरदस्तीनंच आलेले आहेत, मी त्यांची हकालपट्टी करणार. तुम्ही नेतोजी पालकराला मुसलमान केलं, मी त्याला हिंदू करून देणार, मला कोण अडवतो ते बघतो मी. हे एक समान सूत्र या गोष्टीत आहे की जो जुलूम झाला होता तो मी दूर करणार. वेदाध्ययनालाही त्यांनी उत्तेजन दिलं. त्यांचा जो पंडितराव होता त्यांनी अनेक लोकांना, वेदाध्ययन करणाऱ्या लोकांना दरवर्षी ठराविक धान्य द्यावं, 5 म्हण 6 म्हण काय असेल ते, अशी पत्रं दिलेली आहेत. आणि त्या पत्रांमध्ये असं नमूद केलेलं आहे की तो मनुष्य जिवंत असेल तोपर्यंतच ते धान्य द्यायचं आहे, वंश परंपरेनं नाही, तोपर्यंतच द्यायचं आहे. हिंदू जीवन पद्धती असं म्हणतात, पंचांग हाही त्याचा एक भाग आहे. शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरनं त्यांच्या कृष्ण ज्योतिषी नावाच्या त्यांच्या सेवकांमधल्या एका माणसानं कर्ण कौस्तुभ नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. तो पंचांग शुद्धी करता शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून लिहिलेला आहे, तसं त्या ग्रंथात नमूद केलेलं आहे. त्यांनी राज्याभिषेक जो केला तो सुद्धा हिंदू पद्धतीनं केला. काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्याला कोणी विरोध केला होता.
खरोखरच कुणी विरोध केला होता का, कशाकरता केला होता, किती लोकांनी केला होता, या सगळ्याचा परामर्श मी आगामी पुस्तकात घेणार आहे. पण क्षणभर आपण असं मानू की समजा विरोध केला होता. मग जर विरोध केला होता तरीसुद्धा त्यांनी मला वैदिक पद्धतीनंच राज्याभिषेक केला पाहिजे असा जर आग्रह धरला असेल तर ती गोष्ट विशेषच महत्त्वाची आहे. त्यांचा आग्रह विशेष अधिकच स्पष्ट होतो. त्यांना विरोध स्वकीय तर सुरुवातीपासून करत आलेले आहेत, त्यांना ठार मारण्याकरता त्यांच्या अंगावर धावून आलेले आहेत स्वकीय. पण ते काही असं म्हणाले नाहीत की स्वकीय असं वागले म्हणून मी माझं कार्य सोडीन किंवा थांबवीन किंवा माझा आग्रह थांबवीन असं ते म्हणालेलं नाही. तेव्हा त्यांनी राज्याभिषेकही हिंदू पद्धतीनंच करून घेतलेला आहे. मी शिवाजी महाराजांच्या काही उक्ती आणि कृती सांगितल्या ना, आणखी एखादी सांगतो. शिवभारताच्या 18व्या अध्यायात अफजल खानानं शिवाजी महाराजांना दिलेलं एक पत्र सांगितलेलं आहे आणि असेल महाराजांना पत्र आलं असेल तर कवींद्र परमानंदानं पाहिलंही असेल. ते त्यात असं म्हटलेलं आहे की कल्याण भिवंडी घेऊन तू तिथं मशिदी पाडल्यास, तू ज्यांची विटंबना केलीस ते यवन तुझ्यावर रागावलेले आहेत, तू यवनाचार्यांना म्हणजे मुल्ला मौलवींना कैद करून अविद्धांचा मार्ग अडवलेला आहेस. विद्ध म्हणजे टोचलेला, अविद्ध म्हणजे न टोचलेला, म्हणजे कान न टोचलेला म्हणजे मुसलमान, असं त्याचं म्हणणं आहे. आता काही लोक असे त्याच्यावर उगाच सर्वासर्व करतात की नसेल असं, खोटं बोलत असेल अफजल खान. हो, अफजल खान खरं बोलतोय, तो असं म्हणतोय की तू स्वतःला राजासारखं वागतोस, स्वतःला राजा मानतोस, आदिलशाला जुमानत नाही, सगळे आरोप खरे आहेत. हो, तेव्हा हा आरोप का खोटा असेल? हाही खरा असेल, त्याचं पुढे मी एक पुरावाही देतो. महाराजांनी एकोजीला एक पत्र लिहिलंय. महाराजांची उक्ती म्हणजे शेवटी महाराजांच्या पत्रातले शब्द. महाराजांनी एकोजीला एक पत्र लिहिलंय, त्या पत्रात त्यांनी असं म्हटलंय की मी तुर्कांना मारतो, तुझ्या सैन्यात तर सगळे तुर्कच आहेत, तुझा विजय कसा होईल? तुर्क म्हणजे मुसलमान, तुर्क, म्लेच्छ, यवन हे सगळे शब्द त्या काळी मुसलमान अशा अर्थानं वापरले जायचे. उघडच आहे जर महाराज एकोजीवर असा आरोप केला करतायत की तुझ्या सैन्यात सगळे तुर्कच आहेत, किंवा त्यांच्या नोकरीत फारसे मुसलमान नव्हते. काही लोक असा प्रचार करतात की बरेच होते म्हणून खुलासा करतो. 1658 पर्यंत त्यांच्या नोकरीतले जे कोणी मुसलमान होते ते शहाजीराजांनी नेमलेले होते. 1658 हे वर्ष शिवचरित्रात फार महत्त्वाचं आहे कारण त्या वर्षीपासून शिवाजी महाराजांनी शहाजीराजांपासून राजकीयदृष्ट्या, मी अधोरेखित करतो, राजकीयदृष्ट्या फारकत घेतली. आणि कारण शहाजी महाराज आदिलशाहीच्या नोकरीत होते त्यामुळे शिवाजी महाराज आपापला कारभार करायला लागले. हे जे आधीचे नोकर होते ते आधी शहाजीराजांनी नेमलेले आहेत. ज्याचा बराच गवगवा केला जातो तो नूरबेग त्याच काळातलं आहे. त्याचं एकदाच नाव एकाच कागदात आलेलं आहे 1657 मध्ये. ते सुद्धा पायदळाचा सरनौबत म्हणून आलेले, सेनापती म्हणून आलेलं नाही. त्यानंतर पायदळाचा सरनौबत येसाजी कंक होता, नूरबेग नाही. नूरबेगाचं एकदाच नाव आलेलं आहे, पुढं कुठं गायब झाला काही माहिती नाही. तेव्हा 5 लोक तर असेच संपतात, बाकी 5-7 लोक उरतात. ते तांत्रिक कारणाकरता होते. एकच उदाहरण देतो, भारत स्वतंत्र झाल्यानंतर 10 वर्षपर्यंत म्हणजे 57 सालपर्यंत भारताच्या नौदलाचे प्रमुख हे ब्रिटिश नागरिक असायचे. आणि ते सुद्धा एकच नव्हता, एक गेला दुसरा आला, दुसरा गेला तिसरा आला, असे 3-4 लागोपाठ ब्रिटिश नागरिकच होते. आणि कारण असं होतं, आपल्याकडं तेवढा अनुभव असलेले अधिकारी नव्हते, त्यांना संधीच मिळाली नव्हती. तसे शिवाजी महाराजांच्या नौदलात 2 मुसलमान अधिकारी होते, त्यातला एक दर्यासारंग होता, त्याला 1678 महाराजांनी कैदच केलं. त्यांच्याकडे एक फारसी लेखनिक होता, त्याचं नाव काझी हैदर. तो पुढं महाराजांच्या मृत्यूनंतर 1682 साली तो औरंगजेबाला जाऊन मिळाला, तो भाग वेगळा. महाराजांकडे एक हिंदू फारसी लेखनिक पण होता, त्याचं नाव नीलप्रभू. पण तो पहिल्याच पिढीतला तो फारसनीस आहे, म्हणजे फारसी लिहिणारा माणूस आहे. त्यामुळे एक तांत्रिक गरज म्हणून असे काही त्यांनी लोक ठेवले होते. हे जर सगळे वगळले तर महाराजांच्या नोकरीत 0.5% सुद्धा मुसलमान नव्हते असं दिसून येईल. आणि माझ्या आगामी पुस्तकात मी हिंदू आणि मुसलमान सेवकांच्या याद्या छापतोय, तेव्हा हा विशेष संपेल. आणखी एक गोष्ट सांगतो, शिवाजी महाराजांनी मशीद बांधली असं काही लोक म्हणतात रायगडवर, सगळं खोटं आहे. शिवाजी महाराजांनी कधीही कुठंही कसलीही मशीद बांधल्याचा काहीही पुरावा नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी एकाही मशिदीला नवीन इनाम दिलेलं नाही. त्यांनी जी इनामं दिली ती 2-4 मशिदींची पूर्वी चालू असलेली इनामं चालू ठेवली, ही गोष्ट खरी आहे. त्यातल्या इंदापूरच्या मशिदीचं इनाम त्यांनी बंद केलं असं पुढं तिथल्या सेवेकऱ्यांनीच तक्रार केली आहे. त्यांचे शब्द असेत की शिवाजी भोसलेच्या कारकिर्दीत आमचं इनाम चाललं नाही. या उलट शिवाजी महाराजांनी देवळांना, धर्मपंडितांना, संत महंतांना अनेक इनामं दिली.
आपल्या कसबा गणपतीला 1647 साली त्यांनी इनाम दिलंय नंदादीपाकरता. प्रतापगडच्या भवानीकरता रोज 10 माणसांचा शिधा तिथे येणारे कोण भाविक असतील त्यांच्याकरता दिलेला आहे. पाडगावच्या मौनीबाबांच्या मठात दरवर्षी 1000 लोकांना जेवण घालण्याकरता शिधा पुरवायची व्यवस्था केलेली आहे. मोरगावचे गोसावी आहेत, मोराया गोसावी आहेत, रामदास स्वामी आहेत, अनेकांना भरपूर इनामं त्यांनी दिलेत. हिंदूंना, मुसलमानांना मात्र त्यांनी दिलं नाही. मी शिवाजी महाराजांच्या कृती आणि उक्ती सांगितल्या, स्वकी यांच्या 2-4 साक्षी सांगतो. पहिलीच साक्ष संभाजी महाराजांची, बुधभूषण त्यांचा ग्रंथ ती युवराज असताना त्यांनी लिहिला आहे. त्यात असं म्हटलंय, आशय गोश्वारा सांगतोय, ब्लेच्छानी विस्कळीत केलेल्या वर्णधर्माचे रक्षण व परिपालन करण्याकरता त्यांनी देवद्वेष्ट्यांना पराभूत केलं. वर्णधर्म असा शब्द तिथं वापरलाय, आता आज आपल्याला तो आवडत नाही, पण हिंदू धर्मच तिथं अभिप्रेत आहे. त्यांच्या दानपत्रामध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांची प्रशंसा करण्याकरता त्यांना अनुलक्ष्मीजी विशेषणं वापरली आहेत. त्यातलं एक विशेषण असे, यवनारंभ गृहीत म्लेच्छ क्षय दीक्षा, म्हणजे म्लेच्छांचा क्षय करण्याची दीक्षा यवनाच्या आरंभीच घेतलेला, अशी शिवाजी महाराजांनी आरंभीच ठरवलेलं होतं असं संभाजी महाराज सांगतात. आणि त्यांचे वडीलच होते, ते त्यांना माहिती असणार. शिवभारतामध्ये 17व्या अध्यायामध्ये अफजल खानाची रवानगी करताना अली आदिलशाह त्याला काय म्हणाला ते सांगितलंय. अर्थात तेव्हा काही शिवभारतकर हजर नव्हता, हे त्याचे स्वतःचेच विचार तो सांगतोय. त्यात अली आदिलशाह जे म्हणाला त्यात काही वाक्य अशी आहे, या स्वधर्माभिमानी वीराकडून, म्हणजे शिवाजी महाराजांकडून, म्लेच्छांचा क्षय होत आहे. हा कुमार वयाच्या प्रारंभापासून यवनांचा अपमान करीत आलाय. आणि मगाचे शिवभारतकराचे शब्द आठवा, भूषण हा महाराजांना भेटून गेला होता. 1673 त्यांनी शिवराज भूषण नावाचा ग्रंथ लिहिला, त्यातला 275वा छंद आहे. हिंदूंचा उत्कर्ष करण्याकरता शिवरायांच्या मनात नेहमी उत्साह असतो. पृथ्वी निर्मलेच्छ करावी अशी इच्छा असल्याने ते युद्ध करतात. आणखी साक्षीदार पुष्कळ आहेत, मी फक्त नावं सांगतो. जयराम पिंडे त्याचा राधा माधव विलास आणि पर्णाल पर्वत ग्रहणाख्याने 2 ग्रंथ. पिंडे महाराजांबरोबर 3 वर्ष राहिलेला होता. छत्रसाल महाराजांना भेटून गेला होता, त्याच्याच आज्ञेवरनं लालकवी ना यानं त्याचा छत्रसालाचं चरित्र लिहिलंय. पद्यबद्ध आहे, हिंदी आहे, ब्रज आहे, त्याचं नाव आहे छत्रप्रकाश. रामदासांची 2 पद्य प्रसिद्ध आहेत, एक शिवाजी महाराजांना अनुलक्षून आहे, एक संभाजी महाराजांना अनुलक्षून आहे. रामचंद्रपंत अमात्य शिवाजी महाराजांच्या अतिशय विश्वासातले, त्यांचं आज्ञापत्र प्रसिद्ध आहे. रघुनाथ नारायण हनुमंतांच्या राजव्यवहार कोशाचा मी मगाशी उल्लेख केला. आणखी 2-4 नावं सांगता येतील. हे सगळे स्वकीय हेच सांगतात की हिंदूंच्या रक्षणाकरता आणि म्लेच्छांचा नाश करण्याकरता शिवाजी महाराजांचा अवतार आहे. त्यांच्या हयातीतच लोक त्यांना अवतार मानायला लागले होते. त्याचं कारण आहे, लोक इतके हताश झाले होते, त्यांना असं वाटत होतं की आता देवाने अवतार घेतला तरच कोणीतरी आपलं रक्षण करेल. शत्रूंच्या साक्षी सांगतो. तारिख अली यांचा ग्रंथ नुरुल्लानं लिहिलेला आहे, दुसऱ्या अली आदिलशाहचं चरित्र आहे. त्यात असं म्हटलंय, त्यातले शब्द सांगतोय, काफीर सेवा भोसले तिथं म्हटलंय, धर्मश्रद्ध लोकांवर अन्याय करत होता आणि तलवारीच्या पाण्याशिवाय मोहम्मदी धर्माला टवटवी येणार नाही, म्हणजे इस्लामचा उत्कर्ष होणार नाही. आणि काफिरत्वाचं काटवण तलवारीच्या आगीशिवाय जळणार नाही, अलंकारिक भाषेत वर्णन केलंय. म्हणजे म्हणून त्याला, म्हणजे शिवाजी महाराजांना, मुळापासून उखडण्याकरता अफजल खानाची रवान गेली. मतलब असा की इस्लामचा उत्कर्ष होण्याकरता आणि हिंदूंचा नाश करण्याकरता अफजल खानाला पाठवणं आवश्यक होतं. उघड आहे याचं प्रतिबिंब की महाराज हिंदूंचं रक्षण करत होते आणि त्याकरता आवश्यक म्हणून इस्लामी राज्यांचा नाश करत होते. कान्होजी येण्यांना पाठवलेलं फरमान आहे, 1659 आदिलशहानंच पाठवलंय. त्यात असं म्हटलंय, शिवाने निजामशाही कोकणातील इस्लामच्या लोकांवर उपद्रवाचा हात लांबून काही बादशाही किल्ले काबीज केले आहेत आणि म्हणून शिवाजी महाराजांविरुद्ध अफजल खानाला पाठवलंय वगैरे वगैरे वगैरे. त्यात असं म्हटलंय की इस्लामच्या लोकांना उपद्रव दिला. आता काय दिला उपद्रव? कदाचित गाई मारायला बंदी केली असेल, कदाचित मंदिरं पाडू दिली नसतील, कदाचित बाटवाबाटवी करू दिली नसेल. आता हा त्यांना जुलूम वाटणं स्वाभाविक आहे. तटस्थ साक्षीदार सांगतो, हेनरी रेमिंग्टन त्यांना महाराजांना लिहिलेलं पत्र आहे, 1660 लिहिले, त्याकडे दुभाषे असत. या पत्राची इंग्रजी प्रत उपलब्ध आहे, काय भाषांतर त्यांनी त्या काळात केलं आपल्याला उपलब्ध नाही आहे. त्या पत्राच्या मायन्यात, ती इंग्रजी जी प्रत आहे, शिवाजी महाराजांना अनुलक्षून जनरल ऑफ द हिंदू फोर्सेस असं म्हटलेलं आहे. हिंदू सेनाधिपती, त्याचं आकलन तसं होतं की हिंदू सैन्याचे प्रमुख आहेत.
आंद्रे फ्रायरचा मी मगाशी उल्लेख केला, तो म्हणतो मशिदी भ्रष्ट केल्या वगैरे. फ्रायर नावाचा इंग्रज होता, डॉक्टर होता, ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीत होता. 1675 मध्ये मुंबईहून जुन्नरला जात होता. जुन्नरच्या मुघल अधिकाऱ्यानं त्याच्या कुटुंबियांवर उपचार करण्याकरता त्याला बोलावलं होतं, म्हणून तो जात होता. वाटेत शिवाजी महाराजांच्या मुलखातनं वाट होती, कल्याणला थांबला होता. तिथल्या कल्याणच्या अधिकाऱ्यांनी त्याला सांगितलं की मोकळी पडली मशीद, त्या मशिदीत राहा. त्याकरता त्याला कुणा मुल्ला मौलवीची परवानगी घ्यायला लागली नाही. शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं त्या मशिदीत राहा, तो राहिला. त्यानं असं लिहून ठेवलं आहे की कल्याणमध्ये अनेक मशिदी आहेत, इथल्या मुलांना पूर्वी लठ्ठ वेतन मिळत असे. शिवाजी महाराज हिंदू असल्यामुळं त्यांनी त्या मशिदी एरवी पाडूनच टाकल्या असत्या, पण त्याच्याऐवजी त्यांनी त्याचं धान्याच्या कोठारांमध्ये रूपांतर केलं आहे. अफजल खान म्हणतो पाडूनच टाकल्या, बोलत असतील. आता ज्या पाडून टाकल्यात त्या त्याला दिसणं काही शक्य नव्हतं. काही पाडल्या असतील, काहीचं धान्याच्या कोठारांमध्ये रूपांतर केलं असेल. आता शिवाजी महाराजांच्या राज्याची परंपरा काय होती ते सांगतो. संभाजी महाराजांच्या दानपत्रात उल्लेख आहे, तो मागाशी मी सांगितला. संभाजी महाराजांनी रामसिंगाला संस्कृत पत्र लिहिलं आहे, त्याचं इंग्रजी भाषांतर आहे, व्हॉल्यूम ऑफ स्टडीज इन इंडॉलॉजीमध्ये छापलेलं आहे. मतलब त्यातला महत्त्वाचा भाग तेवढा सांगतो की सध्या यवनाधमाला सर्व हिंदू सत्वशून्य व धर्महीन झालंय असं वाटतंय, पण आम्ही धर्म आणि प्रजापालन याविषयीच्या आमच्या राजधर्माला पारखे होऊ शकत नाही, त्याकरता आम्ही आमचा खजिना, आमचे किल्ले, थोडक्यात आमचं सर्वस्व पणाला लावायला तयार आहोत. तुम्ही मात्र स्वधर्म त्याग करून स्वस्थ बसता याचं आश्चर्य वाटतंय. मिर्झाराजे जयसिंगाचा मुलगा रामसिंग याला संस्कृतमध्ये लिहिलेलं पत्र आहे. संभाजी महाराजांनी 1684 मध्ये एका कारभारला एका मुसलमानानं गाय मारली, म्हणून त्याला जाहीररित्या फाशी दिलं असं कारवारून तिथल्या वखार इंग्रज वखारदारांनी लिहिलेल्या एका पत्रात नमूद केलेलं आहे. खडकोळंचा शिलालेख प्रसिद्ध आहे, थोडक्यात सांगतो. तिथं धर्माजी नागनाथ म्हणून महाराजांचा अधिकारी होता, आणि तिथल्या एका व्यापाऱ्यानं अर्ज केला की इथं नदी ओलांडायला होडीला भाडं घेतात, पूर्वी घेत नव्हते आता घेत आहेत, तर ते घेऊ नये. धर्माजी नागनाथांनी सांगितलं ठीक आहे, तुमची विनंती मान्य यापुढे घेणार नाही. पूर्वी अशी पद्धत असायची की अर्जदाराचा अर्ज काय ते आधी सांगायचे आणि त्याच्यावर निर्णय काय दिला ते त्यापुढे सांगायचे. अशी जी सार्वजनिक हिताची पत्र असतात ती कधी कधी शिलालेख रूपानं जतन केली जातात, आणि हे पत्र सुद्धा शिलालेख रूपानं जतन केलेलं आहे. छायाचित्र कमल गोखल्यांच्या शिवपुत्र संभाजीमध्ये छापलेलं आहे. त्यात त्या अर्जदारानं जे काही म्हटलेलं आहे त्यातला एक वाक्य महत्वाचं आहे. तो म्हणतो आता हे हिंदू राज्य झाले, आणि हे का महत्वाचं आहे, तो राज्यकर्ता नव्हता, तो सामान्य मनुष्य होता. त्याला सुद्धा ही जाणीव झाली आहे की आता हे जे राज्य आहे हे हिंदू राज्य आहे. राजाराम महाराज त्यांनी हनुमंतराव घोरपड्यांना पत्र लिहिले 1691 मधले, शिवचरित्र साहित्य खंड 5 मध्ये छापलेलं आहे. महाराष्ट्र धर्म पूर्ण रक्षावा हा त्यांचा संकल्प त्या पत्रात व्यक्त झालेला आहे. महाराष्ट्र धर्म म्हणजेच हिंदू धर्म, त्याला हिंदू धर्मही म्हणत महाराष्ट्र धर्मही म्हणत. राजाराम महाराजांच्या अनेक पत्रात हे देवाब्राह्मणांचं राज्य असा उल्लेख आलेला आहे. म्हणून खुलासा करतो की ब्राह्मणांचा एवढ्याच करता उल्लेख आला आहे की ते देवाचे पुजारी असत, म्हणून धन्याबरोबर सेवकाचा उल्लेख येतो तसा तो उल्लेख आहे. देवाब्राह्मणांचं राज्य आहे म्हणजे धर्माचं राज्य आहे, एवढाच त्यात अर्थ आहे. राज्य राजाराम महाराजांचं होतं, ब्राह्मणांचं नव्हतं, तेव्हा ते हिंदू राज्य हाच अर्थ तिथं अभिप्रेत आहे. नानासाहेब पेशव्यांच्या पत्रात त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही शिवाजी महाराजांचे शिष्य आहोत. शिवाजी महाराज निधन पावले तेव्हा नानासाहेब पेशव्यांचा जन्मही झालेला नव्हता. मग शिष्यावत्याचा अर्थ काय? शिष्यावत्याचा अर्थ असा की मी त्याच परंपरेतला आहे, तीच परंपरा मी मानतो, अशी त्यांची भावना होती. त्यांची दोनच उदाहरणं देतो. नाशिकला सुंदरनारायणाचं देऊळ आहे, ते पाडून तिथं मशीद बांधलेली होती, पुजाऱ्यांनी देव लपवून ठेवले होते. त्या पुजाऱ्यांनी त्याच्या वारसांनी येऊन विनंती केली नानासाहेबाकडे की आम्हाला तिथं परत देऊळ बांधून द्या. नानासाहेबांनी परवानगी दिली आणि त्याप्रमाणे पुढं तिथं ती मशीद पाडून तिथं देऊळ बांधण्यात आलं. आणिक एक उदाहरण सांगतो. त्र्यंबकेश्वरला देऊळ होतं पूर्वी, ते शिवाजी महाराजांनी स्वतः सुरतेच्या दुसऱ्या लुटीला जाताना त्र्यंबकेश्वरचं दर्शनही घेतलेलं होतं. ते पुढं औरंगजेब जेव्हा दक्षिणेत आला तेव्हा केव्हा तरी पाडलं असलं पाहिजे. याचं कारण तिथं मशीद बांधलेली होती आणि नानासाहेब पेशव्यांनी ती मशीद पाडून तिथं पुन्हा त्र्यंबकेश्वरचं देऊळ बांधलं. आणखी आता एकच देऊळ सांगतो. मगाशी जे मी सांगितलं की महाकालेश्वर उज्जैनचं जे इल्तुतमिशनं 500 वर्षापूर्वी पाडलं होतं, ते शिंद्यांचा अंमल तिथं असताना त्यांचे कारभारी रामचंद्रबाबा सुकटणकर यांनी
तिथं पूर्वी कुणी मशीद बांधली होती ती पाडून ते परत देऊळ बांधलं. डोंगरे नावाचे गृहस्थ त्या परिसरात फुरले होते. त्यांनी इन टच विथ उज्जैन नावाचं त्यांचं पुस्तक आहे, 1935 प्रकाशित झालेलं आहे. तेव्हा ते देऊळ बांधून 100 वर्षे झालेली नव्हती आणि कदाचित त्या डोंगऱ्यांच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या काळातच बांधली असेल, मंदिर बांधलं असेल. आज जे देऊळ तिथं आहे ते 18व्या शतकातलं त्या शिंद्यांच्या कारभाऱ्यांनी बांधलेलं, रामचंद्रबाबा सुकटणकर त्यांनी बांधलेलं मंदिर आहे. मगाशी मी पुण्यश्लोक अहिल्याबाईंचा उल्लेख केला, त्यांनी अनेक ठिकाणी भारतात मंदिरं बांधली. त्यातलं सोमनाथालाही त्यांनी मंदिर बांधलं, पुढे वल्लभबाईंनी परत मूळ जागेवर बांधलं, अहिल्याबाईंनी शेजारीच बांधलं होतं. आता या मराठ्यांच्या साम्राज्याचा परिणाम काय झाला, या हिंदू साम्राज्याचा परिणाम काय झाला ते अगदी थोडक्यात सांगतो. जिजिया रद्द झाला, पुन्हा जिजिया नाही, मूर्तिमंजन रद्द झालं. काशीमध्ये वाराणसीमध्ये 1700 पूर्वीचं मंदिर जवळजवळ नाहीच आहे, असलंच क्वचित एखादं दुसरं असेल. पण पुढच्या अल्पावधीत म्हणजे प्रिन्सेपनं 1828 काशीमधल्या मंदिरांची मोजणी केली तेव्हा तिथं 1000 मंदिरं होती. म्हणजे ही अर्थातच 1707 नंतर किंवा त्याच्याही जणांनंतर बांधायला सुरुवात झाली. 100 वर्षात जेमतेम 1000 मंदिरं बांधलेली आहेत. आणि बनारसमध्ये ज्याला मुसलमान लोक बनारस म्हणतात, वाराणसीमध्ये खुद्द मराठ्यांची सत्ता नव्हती पण त्यांची दहशत एवढी होती, त्यांचा प्रभाव एवढा होता की वाराणसीत पुन्हा मंदिरं उभी राहिली, थोडी थोडकी नाही शेकडो. आणखी बंद झालं, कत्तली बंद झाल्या. राजपूत राजे नाईला जाणं, हातबल होऊन मुघल बादशहांना मुली देत असत, ते बंद झालं. पुढं भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा निजामांनी सामील व्हायचं नाकारलं आणि त्याला भारतीय सैन्याने ते लगेच 2 दिवसात संपवलं. तो जो पाकिस्तानला लाभून असता तर कदाचित ते अवघड झालं असतं का, ते सोपं का झालं? तो विलग झाला होता, आयसोलेट झाला होता, त्याच्या भोवती सगळी मराठीच सत्ता होती. मराठ्यांना माहिती होतं की असा नाश करायचा एक दिवस, त्यांच्या पत्रांमध्ये उल्लेख येतात. पण त्यांचं लक्ष खेळलं होतं दिल्लीवर, पंजाबवर, त्या घाईत्य होते. निजाम ही त्यांच्या दृष्टीनं परसातली भाजी होती. ते म्हणत होते आज नाही उद्या उठतो, आणि त्यांच्या कारकिर्दीत नाही शक्य झालं. पण पुढं भारतीय सैन्याने ते काम पूर्ण केलं. तेव्हा आपल्याला असं म्हणता येईल की शिवाजी महाराजांनी हे जे राज्य स्थापन केलं, हिंदू साम्राज्य स्थापन केलं, त्यांच्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं त्याची प्रकट घोषणा केली एक प्रकारे, त्याचा उद्दिष्ट त्यांचं बऱ्याच प्रमाणात साध्य झालं. आणि ते उद्दिष्ट हिंदूंचं रक्षण, हिंदूंचा उत्कर्ष, आणि त्याकरता या इस्लामी राजवटींचा नाश हे त्यांच्या राजवटीचं उद्दिष्ट होतं. लोक ते हिंदुत्व काढून घेण्याकरता रयतेचा राजा, आमका राजा असं बरंच काही करतात. त्यातला त्यांचा एक हेतू तर ते हिंदुत्व काढून घ्यायचा असा होतो. मला त्या हिंदुत्वाशी मला काही नाही घेणं देणं, मी इतिहासकार आहे. पण जे कागदपत्रात दिसतं, जे इतिहासाच्या साधनांमध्ये दिसतं, ते असंच दिसतं की हिंदूंचं रक्षण आणि त्याकरता आवश्यक म्हणून इस्लामी राज्यांचा नाश, आणि ते ध्याय बऱ्याच प्रमाणात साध्य झालं. शेवट इतकंच सांगतो, भूषणाचा छंद आहे, स्फुट आहे, म्हणजे सुट्टे छंद आहेत, प्रसिद्ध आहे. त्यात शेवटी असं म्हटलंय, अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. मी भाषणाच्या सुरुवातीला यशवंतराव चव्हाणांच्या भाषणातले उद्गार सांगितले, आता हे भूषणाचे उद्गार सांगतो. शब्द वेगळे आहेत पण दोन्ही मागचा आशय एकच आहे, दोन्ही मागची भावना एकच आहे. थांबतो, नमस्कार.